वक्रतुंड महाकाय चिंतामणि गौरी नंदना नम्र ही निर्मिति आमुची सद्भावे अर्पितो तुला। अंगाला नाही मनाला म्हणजे अहो 40 वर्ष झाली आपल्याला स्वातंत्र्य मिळून पण केळाची साल रस्त्यात टाकू नये एवढी देखील अक्कल नाही या लोकांना। अहो अहो 21व्या शतकाकडे वाटचाल करतायत म्हणे कसं होईल या देशाचं। ऐक बाबूसाहेब चला घर चला आधी। श्रीधर पंत छान छान स्वागत केलंय आमचं तुमच्या चाळीनं। अहो चाळीनं नाही चाळीच्या मालकिनीनं तरी बरं तुम्ही लठ्ठात म्हणून तर तुम्ही फुटबॉल सारखे टुंकन पडलात। मी लठ्ठ आहे का तुमची मालकीन दयाबाई रगडे का कोण मठातली मठ असली पाहिजे। अहो नशीब पाठीवर पडलो तोंड घशी पडलो असतो तर जन्माचा विद्रूप झालो असतो। अहो तुमची दयाबाई का कोण येऊ दे समोर पेकाटच मोठ तिचं। अहो ही मी दयाबाई रगडे पेकाट मोडताय काय माझा मोडा वाघिणीच्या वाटेला माकड गेलं तर हाड तरी शिल्लक राहील का त्या माकडाचं। तुम्ही वाघीण नाही मी माकडे नाही आपण दोघेही माणसं आहोत पण साधी माणुसकी सुद्धा नाही तुम्हाला या केळाच्या साली तुम्हीच टाकल्यात ना। माझं काय नाव लिहिलंय त्या सालीवर पुरावा काय। श्रीधर पंत हे तुमचे पाहुणे आहेत ना त्यांना सांगा रगडे चाळीत कसं वागायचं असतं ते। काय पाय प्लीज चला आपण घरात जाऊया चला। अच्छा भाई थैंक यू। यू आर मोस्ट वेलकम। बाय अलका। बाय। अभय काय आई
इकडे ये. काय ग? चल घरात मग सांगते. काय रे, ही अलका कुठे भेटली तुला? बस स्टॉपवर. अगं बसची वाट बघत होती, मीच म्हटलं तिला चल लिफ्ट देतो. खरं सांगतोय? खोटं सांगायचं कारणच काय? सांगते अशी, पण लक्षात ठेव, पारस दादाचं नीट लक्ष आहे तुझ्या हालचालीवर. तुमचं आधीच ठरलं असेल चोरून भेटायचं. चोरून भेटायचं असतं तर उघडपणे स्कूटरवरनं आणलं असतं का तिला? गप्प बैस, शब्दाला शब्द नकोय मला. तुझे वडील देखील घाबरायचे माझ्या तोंडाला तोंड द्यायला. तुला यापूर्वी 56 बजावलाय, आज पुन्हा बजावून ठेवते. यापुढे कुठल्याही मुलीशी सलगे केलेले मला चालायची नाही. तुझ्या बहिणीनं चांगली अक्कल पाजळली आणि माझ्या तोंडाला काळोखी फासली. तुला यापुढे तुला काही करू देणार नाही मी. उगीच अर्थाचा अनर्थ करू नकोस. काट्याचा नाटा नको व्हायला. जाऊन ठणकावतेस त्या उचलुंखल पोरीला आणि तिच्या बापाला. तुझं आपलं काहीतरी. बर का बापू साहेब, आता गेली 25 वर्ष आम्ही या जागेत राहतोय. हे तर रोजच चाललेलं आहे, असं आमच्या अंगवळणी पडलंय. शेजारपंत कोण? आईसाहेब या या, बसा बसा. बसायला नाही आले? अलका कुठे आहे? अलका हे बघ, मी बजावून ठेवते तुला. माझ्या अभयशी सलगी केलेली मला खपणार नाही. पण आईसाहेब, चर्चा नको आहे. तुमची ट्रिक चांगली ओळखू नये मी. थोरा मोठ्यांच्या पोरांशी सलगी करायची, त्यांना प्रेमाच्या जाळ्या तोडायचं, मग लग्नात अडकवायचं. पण याद राखा, माझ्याशी गाठ आहे. अहो पण आईसाहेब, अलकाची लग्न गाठ पक्की झाली आहे यांच्या मुलाला. असेल, पण तरी सुद्धा बजावून ठेवते. अजब मामला आहे. थोर काय, अहो यांच्या पोरीनं घरातून पळून जाऊन लग्न केलंय. आता पोरानं कोणा पोरीच्या प्रेमात पडू नये म्हणून कावळ्यासारखी नजर ठेवून असते. घ्या. थँक्यू. आपलं कुणा बरोबर लग्न केलं यांच्या मुलीनं? त्यांच्या गाडीच्या ड्रायव्हरच्या भाच्या बरोबर. अच्छा. या बाईनं ड्रायव्हरला काढून टाकला, गाडी काढून टाकली कायमची. बिचाऱ्या अभयला स्कूटरवर समाधान मानावं लागतंय. असं नाव काय त्या बाईंच्या जावयाचं? प्रकाश पांढरे. असं मिलिटरीत मेजरच्या हुद्द्यावर आहे. लग्न झालं तेव्हा नुकतंच कुठं मिलिटरीत लागला होता. खरं म्हणजे लक्ष्मीनारायण सारखा जोडा आहे छाया आणि प्रकाशचा. हो ना, लग्न झाल्यापासून छायाला माहेर पारखं झालं. जावयानं सासूचं तोंड पाहिलेलं नाहीये आणि सासूनही जावयाचं तोंड पाहिलेलं नाहीये. अहो, जावई आपल्यापेक्षा हलक्या जातीचा म्हणून मनात अडी धरून आहे ही महामाया. बर, असल्या आईच्या दहशतेखाली वाढलाय अभय. येऊन जाऊन त्या बिचाराला मन मोकळं करायला एकच जागा आहे. काय? त्याचा बालमित्र बाजीराव. बाजीराव दीडमिशे कारागीर आहेत का? झोप पण देत नाही. झोप यावी म्हणून एअर कंडिशन लावलं. कोण आले तर आपण बाजीराव दीड मिसेस ना. काय काम आहे असं काय बघताय भूत बघितल्यासारखं? तर तुम्ही आणि बाजीराव दीड मिसे? हो मीच, बाजीराव दीड मिसे. काय काम आहे आपलं? काय सांगता राव? अहो तुम्ही लक्ष्मीकांत बेर्डे हा धंदा केव्हापासून चालू केला? लक्ष्मीकांत बेर्डेनं हैराण केलंय. हे बघा, त्या बेर्डे साहेबांचा आणि माझा काही संबंध नाही आणि त्या सिनेमातल्या सारखं आम्ही दोघं जत्रेत आलेले भाऊ सुद्धा नाही. काय कुदरती कमाल आहे बघा. ते म्हणू दे, तुम्हाला काय करायचंय ते सांगा. दिसत नाही का? फक्त दाढी. दाढी करायची ना? बसा इकडे. तुम्ही कसं बसवता? बसा ना बसा. सकाळ सकाळ कुटुंब मारून आले कळत नाही. तुमच्या दुकानात आलो. टोपी कोण काढणार आहे? काय काढायचा? चार्ज लावा. चार्ज लावा? याला गव्हर्नर समजतात. काय लक्ष्मीकांत बेर्डे आणि मी समोरासमोर आलो तर काय होईल? मजा येईल मजा येईल. पण का हो, तुमच्या बोर्डावर तुमच्या नावापुढे BAD अशी पदवी लागली. कुठली पदवी? कसलं काय? बार्बर असोसिएशन डिप्लोमा. म्हणजे पॅरिसला जाऊन मिळवले की काय? कसलं पॅरिस आणि काय घेऊन बसले? पोस्टानं कोर्स पुरा केला आणि पोस्टानं डिप्लोमा घेतला. भुवया कापायच्या नाही. माफ करा, म्हणजे काय ते छान छान बोलण्याच्या नादात जरा पॅरिस आहे ना. अरे बाबा,
काय रडतोंड दाढी करायची की केस कापायचे नुसते दाढीच करायचे पण नोकर कुठे दिसत नाही एकानं मारली सुट्टी दुसऱ्यानं मारली बुट्टी तुम्ही असं करा की मासिक चाळत बसा तोपर्यंत मी एंटी संपवतो आता घाईते म्हणजे उभ्या उभ्यानच करायला पाहिजे उभ्या उभ्या तुम्ही उभ्या उभ्या कराल हो मग पण उभ्याला करून जरा मला जमल पाहिजे नको असं म्हणताय ते जरा घाईत आहे त्यांचा आटपतो मग तुमची करतो दाढीच करा मग नाहीतर केस कापाल कापायला केस आहेत कुठं कॅरेक्टर झालाय हात लावा नको काय बोलण्यातला फोर्स आहे तो फोर्स हक मारतो डोळे फुटले का तुझे वन वे दिसत नाही का खायला बोंबल आयला बघतो मी काय झालं अरे वन वे असताना स्कूटर कशी घुसवतोस ब्रेक लावला नसता तर पाणी बघा जिता राहिला असता का वनवेंना पहिल्यांदा सरळ आलाय दादागिरी करतोय तुम्ही स्कूटर वाले काय कॉर्पोरेशनचे बाप समजता का रे वनवे मध्ये गाडी घुसवतो हात काढा तुमचा काय संबंध उगामध्ये पडू नका चॅलेंज माझ्या एरियात येऊन मलाच आवाज देतो पाहिलं दोघांची अर्धी दाढी करून गेलाय पॅरिस रिटर्न आता काय येतो तो रिटर्न परत आता आपली आपणच केली पाहिजे आपली आपण करायची नसते आता तुम्ही माझी करायची मी तुमची भागतो काय लाग भोसकोन वस्त्र आत राहिला वाटत कधी नव्हे ते रिक्षावाल्याने तुझे प्राण वाचवले पाया पड त्याच्या पडत नाही पाया काय मगरूर माणूस आहे दाढी वाढवली तेव्हाच कळलं दाढी काय वाढवताय घालताय काय बसताय हे काय करताय हे काय करताय मी त्या अरे बापरे दाढी आम्ही दोघांनी एकमेकांच्या दाढी केल्या हे दाढीचे पैसे दाढी न करता नाही मी अर्धी दाढी केली अर्धेच पैसे घेणार हा हरामचा पैसा मला नको हे घ्या शाबास नेक दिला है गॉड ब्लेस यू वाढल्यावर या परत करायचे असेल तेव्हा चालेल पुन्हा अर्धी दाढी करण्याचा प्रयत्न करू नको मी तुम्हाला झोपूनच करतो दाढी आता बरे झालं अभय तू आला नाही मीच फोन करून तुला घरी बोलवणार होतो कशाला काय छायाताईकडनं पार्सल आलंय दरवर्षी प्रमाणे लक्षात राखी असणार राखी पौर्णिमा आली ना आणि काय रे घरचं होमगार्ड काय म्हणतंय जैसे थे आणि तुझे ते कोण उचले मामा काय म्हणताय पाजी करेक्ट मी लक्षच घालत नाही त्या आईला आपल्या सख्या मुलापेक्षा तो दूरचा अतिभाव जास्त जवळचा वाटतो बघितलंच ना दयाताई ना घेणं ना देणं नसते आफत बघ हे आखरीतच घडलं म्हणायचं पण रक्कम तरी किती होती पारस दादा थोडी थोडकी नाही काही 25,000 रक्कम होती बघ अगं उसाचे द्राक्षाचे खंडाचे सगळ्याचे पैसे वसूल करून निघालो होतो बघ मी अरे पण एवढी बॅग फाडली तरी तुला कळालं नाही ना गाढ झोप लागली होती आपली वेळच वाईट अगं रक्कम तर गेलीच त्यावरीच्या सोन्याच्या बांगड्या पण गेल्या म्हणजे अगं नको नको म्हणत असताना ना बॅगात बांगड्या भरल्या बघ भर घालून नेवा करून पाहिजे होत्या तिला माझ्याबरोबर तुलाही खडला ना आता काय करणार ताई मला सांग तू थांब काय हा चेक 10,000 8,000 तरी बांगड्या असतील त्यात 2,000 भर घाल आणि नवीन बांगड्या करून दे तिला बिचारीच्या जीवाला हळहळ नको वाटायला हो ना माझा गाढवपणा आणि तुला फुकट 35,000 फटका बसला बघ
माझ्या काय नशीब आहे, एकुलती एक सख्खी बहीण आणि भावाला उघडपणे राखी सुद्धा पाठवू शकत नाही रे। ठीक आहे, हे आता माझ्या हाताला बन, मला सुद्धा दरवर्षी न चुकता पाठवते छायाताई, मानलेला भाऊ असलो हो तरी सख्या भावासारखं प्रेम करते माझ्यावर। निघतो मी, एक मिनिट हा बघ, फोटो तुझ्या सख्या भाच्याचा वाढदिवसाच्या दिवशी काढला, राखी बरोबरच पाठवला छायाताईनं। किती गोजीरवाणा दिसतय गप्पू, 10 वर्षांचा झाला असेल पण प्रत्यक्षात पाण्याचं सुख नाही। मामा भाच्याची भेट केव्हा होणार आहे देवालाच ठाऊक। दर्पकपणा सोड, सगळं ठीक होईल, नाव भय आणि मनात आईचं भय, तुझी बायको आली ना तर तुझ्या घरचा नक्षा बदलेल। काय कुणी पाहून ठेवलेस की नाही? अरे नाही ना। नाही अरे, एखादी चांगली मुलगी आपणून गळ्यात पडत नाही तर तिला आपण पटवावं लागतं छायाताई, नाही का? तिला पाहिजे तसा मनाजोगता नवरा पटवला, तू तर पुरुष। पण छायाताई जन्माची पारखी झाली ना आईला, बरते राहू दे, 10:30 वाजले बाजा, उद्या तू माझ्याबरोबर ऑफिसला ये, तुझ्या होंडाचा नंबर लावून टाकू। गुड डे, गुड बिझनेस। नक्की आलात, या आधी समजलं असत तर स्वागताला बँड आणि चौघडा बोलवला असता। या आजकाल एक मोलकरण मनासारखी मिळत असेल तर शपथ, 8 दिवस खाडे केले आत्ता उगवते भवानी, कस होणार राम जाणे। तुला सांगतो ताई, आईसाहेब माझं झाल्या दिवसाचं पैसा टाका, मला नका तुमचं काम। का? केवढा मोरीत भांड्याचा डोंगर असून ठेवलायचा, पाय ठेवायला बी जागा नाही, समद्या चाळीतली दोन्ही भांडी एकत्र केली तरी बी कमी पडत्याल। 8 दिवस खाडे केले त्याचं काय? अगोदरच सांगून गेले ती पोरग, तापानं फणफणत होत आणि धनी बी गावाला गेल्या, ती बदली बाई दिली तिच्या संग बी सगळा केलात। पोरग खरंच आजारी होत का थापा? उचले मामा, तुम्हाला मध्ये पडायचं कारण नाही, आणि सौतावर दुसऱ्याची पारख करू नका। सा अगाये तोंड सांभाळून बोल, माझा आते भाऊ येतो। असं मला काय घेणार, पहिला माझा पैसा टाका। टाकते टाकते, एवढा दम नाही का तुला? अगं असल्या आडमुठ्या लोकांच्या नादी लागणं आपल्या सगळ्यांना शोभत नाही, हे घे तिचे पैसे आण हो चालते। चल गेली ते बाया, मी पण निघतो। अरे थांब, घोटभर चहा टाकते। अगं कशाला, आधीच तुझं डोकं तापलंय आणि अरे असू दे रे बाबा, बैस दमून आलायस, बैस बस। चांदीचा उंट कुठे गेला? अरे का सांगते काय, आले लक्षात, केला इशारा जाता जाता म्हणजे त्या मोलकर्णीने धडका दिला। अंबू अगं मगाशी मी तुझ्या बरोबर आत आलो ना, ती सोन्याची संधी साधून तिने चांदीचा उंट पळवला। अरे माझ्या कर्मा, ओ मेम साहेब तुम्हाला सांगितलं गाडी आत नेता येणार नाही, माझा ऐका तुम्ही, माझ्या नोकरीचा सवाल आहे। अरे काय रे मच्छिंदर, कोणाशी भांडतोस, कोणाची गाडी? अरे कोणाला याद होतं तू, काय अशी काय ड्युटी करतो तू? बघा ना साहेब, मेम साहेब बेधड गाडी आत घुसवली, परत उलट मलाच दम देतात। तुमच्या साहेब लोकांच्या गाड्या इथून जातात येतात तेव्हा काही होत नाही, आणि माझी एक गाडी इथून गेली तर तुमच्या रस्त्याला खड्डे पडणार आहेत का? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे खाली उतरून बोला। शी काय कटकट आहे जी, काय स्मार्ट आहे नाही ग, फक्त मुलीसमोर हुशारी दाखवायला। अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, इथल्या रस्त्याला नाही शिरस्त्याला खड्डा पडतो, अंडरस्टँड? तरी मी नको नको म्हणत होते, पण हीच म्हणाली शॉर्टकट आहे लवकर जाऊ म्हणून। हो पण एवढ्या घाईनं कुठल्या शर्यतीला निघालाय? पोहण्याच्या प्रॅक्टिसला, स्विमिंग कॉम्पिटिशन मध्ये आमच्या मायाने भाग घेतलाय, कंपनी देत। म्हणजे जमलंच की? जमलं, तू कॉलेजला असताना स्विमिंग चॅम्पियन होतास आणि या स्विमिंग कॉम्पिटिशनला निघालाय, म्हणजे जमलंच की? आपलं नाव काय? अभय रगडे। म्हणजे नावात पण जमलंच की? आमच्या हिरोईनचं नाव माया झगडे आणि यांचं अभय रगडे। अरे वा, प्लीज एक्सक्यूज मी, ऍडमिट माय फॉल्ट,
आता तरी जाऊ शकतो ना मी. अरे मच्छिंदर मोठे साहेब आले हो आलेत मग तर मुळीच नाही. म्हणजे म्हणजे गुन्ह्याची शिक्षा भोगल्याशिवाय जाता येणार नाही. प्लीज कम विथ मी. अरे पण माझ्या होंड्याचं काय? आता तर आता मला काय तू केव्हाच देतच का? बाबू सात थम्स अप. थंड बर्फात नाण. चार शिक्षा नाही अशी शिक्षा जर मिळत गेली ना तर आमची हिरोईन रोज गुन्हा करत जाईल. आणलास का? मला वाटलं संध्याकाळपर्यंत येत नाही तू. घ्या मिस्टर रगडे. अहो मिस्टर रगडे काय, आमचा हिरा अजून मास्टर आहे, लग्न व्हायचं आहे, योग्य मुलीच्या शोधात आहे. तुम्ही काही म्हणालात? माझ्या आपल्या मनात आलं आपल्या सगळ्या चॅम्पियन कडून कोचिंग मिळायला हवी हिला. किती छान होईल नाही प्रभा? आता बस झाला निघायचं ना आपण. अच्छा येतो मी. थँक्स अ लॉट. यू वेलकम. परत या. या आपण आधी सांगून या, मध्येच घुसू नका. चला चला लवकर चला. आपण बिल दे रे. अँड यू नो माया, आय मीन मिस माया, मी या कंपनीत लागल्यापासून या कंपनीचे हळूहळू फार प्रॉस्पेरिटी व्हायला लागले बरं का. ऑफकोर्स द क्रेडिट डझंट गो ओनली टू मी. प्लीज. थँक्स. मोस्ट वेलकम. Bye. Bye. See you. Bye. 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 काय अहो अहो आत नाही बाण लागला तुला पण सुखात या आता
जुड़वारा साथ दे तो जीवन गाएगा रोज रोज असले स्वप्न पडायला लागली मिस्टर रगडे आता स्वप्न खूप झाली काहीतरी केलं पाहिजे बाजाला सांगितलं पाहिजे वार पट्ट्या अरे नुसती स्वप्न कसली बघतोस पोरगी मनात भरली आला तुझ्या अरे मग गटू की तिला हा गटवणार ह्याच्या आईला हा घाबरतो घाबरलाय तर काय आईसाहेब आहेतच तशा होय पर मोक्याच्या टायबाला कुणाला भी घाबरायचं नसतं खऱ्या मर्दानं आईसाहेब काय चार दिवस आगळा आपट करत्याल मग येतल वळणार काय अभय हो काय बाबा सांगतायत घाबरायचं नाही आता ज्याचा कामाला लाग घाबरतो त्या माया सगळीला शोधून काढ अरे पण कुठून कुठून शोधून काढू त्या दिवशी बोलण्याच्या धुंदीत पत्ता विचारायचा विसरलो ना म्हणून काय झालं शोधून काढायचं अरे म्हटलंच आहे हिम्मत आहे मर्दाम बोंबल हिम्मत हरू नकोस काय बाबा बरोबर ठीक आहे अरे माया सगळं अरे पण तू नक्की पाहिलंस का तीच आहे चपला पडतील मोठे मोठे सॅन्डल्स असतील मला काय वाटलं माहितीये मला वाटलं कुणीतरी मवालीच पाटला करतात म्हणून पाटला आणि तुमचा वाट रबेश नाहीतर काय त्याचं काय तुमची गाडी आमच्या होंडाच्या पुढे होती ओ सी आम सॉरी बर इकडे कुठे इकडे म्हणजे कुठे कुठे रे पाजा मला पण नीट आठवत नाही काय सांगायचं आता आठवलं आठवल्यांच्याकडे जायचं ना आपल्या आठवले आता आठवले आठवलं ना आता पुन्हा विसरू नका चला ना नको कशाला उगाच मवाली आत कशाला दारात आलाच आत आता घरात चला अभय त्याच काय आपल्याला जर उशीर झाला ना तर आठवले घरात सापडायचे नाही अजून आपल्याला त्यांचा पत्ता सापडायचा सापडेल पत्ता सापडेल माझा पत्ता सापडलाय ना चला अगदी तुम्ही म्हणतच असाल तर अरे तू एकटा कुठे जातो मला म्हणतो की या सो मोस्ट वेलकम टू माय प्लेस या आधी ओळख करून देते ही माझी आई मिसेस विमलाबाई झगडे हाय काय नमस्कार सर आणि आई हे मिस्टर अभय रगडे हो का या ना चल चल
तेच ना हे तुमच्या बद्दल बरंच सांगितलंय ना. चांगलंच सांगितलंय ना. हो हो. माझ्याबद्दल काही सांगितलं नाही अजून. आय एम सो सॉरी. आई हे आमचे जीवलग मित्र. नमस्कार. मिस्टर बाजीराव. कठीण जाते ना सांगायला. मी सांगतो ना. बाजीराव नामदेवराव दीडमिशे. दीडमिशे. पर विचित्र वाटते ना. नाही का. काय करणार. काय करता तुम्ही. मी कला विशारद मध्ये बीएड घेतली आहे. म्हणजे बार्बर असोसिएशनचा डिप्लोमा घेतलाय मी. माझं केश कर्तनालय आहे. एअर कंडिशन फक्त पुरुषांसाठी. या कधी आलात तर आपलं ते चहा प्यायला. हे माझे वडील झुंजारराव झगडे पोलीस कमिशनर होते. 6 वर्ष झाली त्यांना जाऊन. अरे वा 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 काय मिशन. वा वा. रोज पाणी घालायचे का मिशाना. वाढल्या कोण. आणि बाजूला कोण. तुमचे भाऊ वाटत. हा मग नातेवाईक असतील. काका मामा काहीतरी काय. ते एकापेक्षा खतरनाक गुन्हेगार आहेत. गुन्हेगार. मग तुमच्या वडिलांच्या बाजूला त्यांचे फोटो कशाला. पप्पानी त्यांना कसं नेस्तनाभूत केलं याची आठवण ताजी राहावी म्हणून. अच्छा. पप्पांचा फार अभिमान वाटतो आम्हाला. मी तर इतकी लाडकी होते पप्पांची. सांगताय का. अगदी काळजाचं फुलच. आमची माया म्हणजे आमचं शेंडे फळ आहे. बाकीची फळं कुठे आहेत. बाकीची सगळी देवाघरी गेली. अरे रे. मायाच तेवढी एकटी नवसा सहसाने वाचली म्हणायची. मंजू चहा झाला का. मंजू आता तर तुम्ही म्हणालात माया माझा एकुलते एक शेंडे फळ आहे म्हणून. हे फळ कुठलं. घर कामाला असते आमच्याकडे ती. तिची आई पण आमच्याकडेच कामाला होती. तिच्या माघारी आम्हीच तिला वाढवली सांभाळली थोडंफार शिक्षणही दिलं. मायाची बहीणच मानतो आम्ही तिला. मायाचं लग्न झालं की एखादा चांगला असा मुलगा बघून हिचाही उरकून टाकायचं. माया काय तिचं कसंही जमवे. हो ना. पण हिचं जमवायला हवं. तुम्ही बाई माणूस हिला नवरा बघण्यासाठी कुठं कुठं जाणार. नाही का. तुम्ही काळजी करू नका. मी आहे ना. म्हणजे जकास पैकी लग्न जमून देतो हिचं. जमवा. खरंच जमवा. अभय तुम्हाला एक विचारायचं होत. काय. नाही म्हणजे मायाला मायाची अशी इच्छा आहे की तुमच्याकडून स्विमिंगचं कोचिंग मिळावं. इच्छा कसली. आमच्या हिरोचा चेहरा बघा. मनातल्या मनात हसतोय. अच्छा येतो आम्ही. हो कुठे. मी आलो. तू कुठे निघालास. ते जरा हात धुवायचे होते. बेसिन कुठे. हो तिकडेच आहे. तिकडेच आहे का. मी आलोच. लवकर आलो म्हटलं ना. काय बघता. काही नाही. आपलं ते हे कुठे आहे. आपलं ते हे म्हणजे. हे म्हणजे ते हात धुवायचे. बेसिन कुठे आहे. हे काय इथेच आहे. काय असू दे ना. मी धुतो ना. अहो धार इकडे आहे. अरे तिकडे गेली काय. सारखी धार. ते नॅपकिन. थँक्यू. अरे हो बंद करत. तुम्ही दिवसभर घरात एकट्याच असता. हो. बाहेर कुठेच जात नाही. जाते ना अधून मधून. पण संध्याकाळी मला घरीच राहावं लागतं. मायाताई जाते पोह्याच्या प्रॅक्टिसला आणि आईसाहेब जातात महिला मंडळात. मग तुम्हाला कंटाळा येत असेल ना. छे छे कामात मला वेळच मिळत नाही. कुकर लावते आणि झाडांना पाणी घालते. अरे वा. माझं काम झालं का. झाडांना पाणी घालतो. आपला आलो आलो. हे घ्या. अच्छा येतो आम्ही. कोचिंगला कधीपासून सुरुवात करायची. एनी टाइम इफ यू विश. आता सुद्धा. आय एम एव्हर रेडी. दॅट्स बेटर. बाय बाय. सी यू सून. सी यू. सी यू. बघितलंस. मान लागला तुला पण आणि तिला पण. किती दिवस उरले कॉम्पिटिशनला. मला तर फारच टेन्शन यायला लागलं. कशाबद्दल टेन्शन. हे बघ मी आहे ना
फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या, कॉन्फिडन्स आणि जिद्द. ठीक आहे, आता मी दाखवतो ते एक एक नीट लक्ष देऊन बघ. सर्वात पहिल्यांदा मी तुला परफेक्ट डाइव कशी मारायची ते दाखवतो. डाइव जी आहे ती नेहमी फ्लॅट गेली पाहिजे, म्हणजे पाण्याच्या आत नाही जायचं, वरच्या वर जायचं, लांब जायचं. आता नीट बघ, ऑन योर मार्क टेक अ स्ट्रेट, गेट सेट अँड गो. समजलं? डाइव जी आहे ती पॅरल गेली पाहिजे पाण्याच्या बरोबर पातळीने. आतमध्ये जर गेलीस तर बाहेर यायला वेळ लागेल आणि स्पीड कमी होईल तुझा. ठीक आहे ना? आता तू कर, मी बघतो. कॉन्फिडन्स, ओके कॉन्फिडन्स, यू आर गोइंग टू डू इट. ऑन योर मार्क गेट सेट अँड गो. माझी अगदी मंदा की नाही, आपला मंदा काना करून टाकलात. सॉरी हा, प्लीज जरा धरा, मी नळ बंद करून आले. मी तुम्ही मला काय माळी समजलं की काय? तुम्ही भिजलात. चला चला बघू आत, कपडे बदलून. कपडे काय बदला आणि दुसरे घालू काय? या पुढच्यात लॉन्ड्रीचे कपडे आहेत ना, मग तेच घाला. अहो लॉन्ड्रीचे कपडे कुठले? या कोऱ्या करकरी साडे आहेत, त्या घालू की काय? काय तुझ्या हॉटेलमध्ये मी असं कधी आलेलो नाही, मुलींच्यावर तुमच्यावर. आता या टोकापासून तिकडे जाऊन परत यायचं आणि नेहमीपेक्षा कमी वेळ लागला पाहिजे. ओके, चार गोष्टी लक्षात ठेवायच्या, पॅरलल डाइव, साइड स्ट्रोक, लेग मुव्हमेंट, बेंड नाही करायचं इकडे पाय. ओके अँड ब्रीदिंग. ऑल द बेस्ट. थँक यू. कम ऑन, ऑन योर मार्क गेट सेट, टोक खाली गो. अभय काय मनापासून पोहायला शिकवतोय बघ. शिकवणारच, कटवायचा विचार आहे ना त्याचा, नाहीतर आम्ही. चॅम्पियन, नेहमीपेक्षा 10 सेकंद आधीच. लवली, सुपर, क्रेडिट गोज टू यू. आता याच जिद्दीने आणखी सराव करायला पाहिजे आणि स्पर्धा जिंकलीच पाहिजे. स्पर्धा तर जिंकलीच पाहिजे, पण अजून एक गोष्ट जिंकायची मला. कोणती? स्पर्धेसाठी माझी उत्तम तयारी करून घेणाऱ्यालाच जिंकायची इच्छा आहे माझी. त्याला तर तू पहिल्याच भेटीत जिंकलास. हो. अहो आपला बाजीराव मोहबत करायला लागलाय म्हण. असं होय? कोण आहे होती? अहो आपल्या आभय झटक ठावाय ना तुम्हासनी, माया झगडे त्यांच्याच घरात वाढली आहे ती. जेवढ्या तेवढं शिक्षण बी झाले, मंजू नाव आहे बघा तिचं. वय, मग काय उडून टाका की बार, मला बी सुरमुख बघायची घाई झाली आहे बघा. करेक्ट, बाजीरावाचं लगीन लावून दिलं की आपण देवदेव कराय मोकळं झालो. तर काय. कॉंग्रॅच्युलेशन्स माया. थँक्स. नाईस जॉब. बघा बघा मायाबाई बघा, आपल्या मुलीला पोहण्याच्या स्पर्धेत कप मिळाला म्हणून तुमच्या वडिलांना किती आनंद झालाय. अगदी मिशीतल्या मिशीत असतायत, आनंदाश्रू सुद्धा मिशीपर्यंत वाहत आहेत. बघा बघा. काहीतरीच काय आनंदाश्रू कसले? आत्ता पूजा करताना पाणी शिंपडलं होतं ना, ते उघडलंय. बाकी एवढं मात्र खरं की आज जर का ते असते तर मायाला घेऊन घरभर नाचले असते. खरंच त्यांना खूप आनंद झाला असता. पण आई, माझ्या यशात सिंहाचा वाटा यांचा आहे. एक मिनिट, दिस इज फॉर यू. हे काय? गुरुदक्षिणा. थँक्स अ लॉट. माय प्लेजर. अरे वा वा वा, हे बघून आमच्या आभयला काय वाटतं माहितीये? सांगू का रे? नाचे मन मोरा मगन धिकदा 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 धिकदा. अरे अभय, इकडे ये. फॅक्टरीचा वाढदिवस म्हणून सत्यनारायण झाला कबूल, पण म्हणून वाढदिवसाची भेट ही असली? सत्यनारायणचं नाव घेऊन असं ते बोलतोस? तुला ना कितीही जीव तोडून सांगितलं तरी पटणार नाही. कसं पटेल? ही झिपऱ्या केसाची छाकटी पोरगी
खाली चोचीत चोच घालून बसलेली पाखर आणि अक्षर काय तर म्हणे विठलव. अरे वा, कंपनीचं आमच्यावर प्रेम आहे म्हणून लिहिलंय विठलव. कंपनीनं नाही, कुठल्या तरी एका छछोर मुलीनं तुला ही प्रेझेंट दिली आहे, होय की नाही? बोल. ठीक आहे, नको बोलूस, मी याचा छडा लावल्याशिवाय राहणार नाही. अरे आंघोळीला निघालायस ना, जा. कंपनीचं तर नाव कुठं दिसत नाहीये. अरे वा 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 वा, मस्त आहे. केवढ्याला घेतली? घेतली नाही, भेट मिळाली आहे अभयला. भेट कुणाकडून? बैस सांगते. सांग. जायला प्रेम करणं म्हणजे सुद्धा पाप झालं आमच्या मासाहेबांच्या पुढे. छायाताईसारखं पळूनही जाता येत नाही. देवा परमेश्वरा, तूच वाट दाखव रे बाबा, म्हणजे वाट लावू नको म्हणजे झालं. नक्कीच काहीतरी पाणी मुरतंय. ती कार्टी तसा हात दाखवून गेली, हा कार्टा हातचा निष्ठायला नको. तो खूप निष्ठाला बघेल ग, पण आपण निष्ठू दिलं पाहिजे ना. कुठे निघालीस? कॅम्पसून मायाताईची कपडे आणायचे टेलर कडून. पण अगदी चेंज वगैरे करून माझ्याचा हात फिरलेला दिसतोय केसावरून. हे काय? तसं काय नाही, ते हेअरस्टाईल के काय म्हणतात ना, हे मायाताईनीच करून दिलंय. विश्वास ठेवू. आणि हा मिडी फ्रॉक तिनेच घेऊन दिलाय, रेडीमेड आहे. थांब थांब थांब, चल बस लवकर, मी सोडतो तुला. नको नको, तुम्हाला कशाला उगाच त्रास? त्रास राहू दे ग, नुकतीच ऑफिस सुटली आहेत सगळ्यांचीच, काय सलून नाही आहेत काहीतरी. चल चल बस बस. साहेब तुम्ही काय शेडी आहात काय? माझ्या येणार आहे का तुला भेटायला इकडे? चल बस लवकर मिळायची नाही. चल चल लवकर. थँक्यू. तुम्हाला काय त्रास होतं मी ला घेऊन गेलं तर? तिथं बाजा आला तर बाजा वाजवून टाकेल तिथं. ओके नाही, पुढे आता त्रास द्या बसतात. चल पुढे गेला. अरे पुढे गेला, पुढे गेला होता. साहेब तुमची सीआडीगिरी चालली होती आलो पान खाऊन, आता मला कुठे जायचं ते? मसणार पैसे किती झाले ते सांग. 10 रुपये झालेत. हे गे सगळा गोळ करून ठेवला. मामा मला एक सांगा, त्या मुलीचा बांधा कसा होता? म्हणजे 36 24 36 म्हणजे? नाही तुम्हाला कळायचं नाही, ती आम्हा तरुण मुलांची भाषा आहे. जाऊ दे. दिसायला कशी होती? काळी सावळी, तरी पण तरतरीत ना. हो पण छाकटी होती रे. अरे मुरडत काय होती, लादत काय होती, माना काय वेळावत होती अगदी अशा. पुन्हा मान हरवलीत मामा. लागलं ना, थांबा कुंटीनं आंघोळच घालतो तुम्हाला. घ्या घ्या. आग होते रे, आग होते. आपण बंब बोलूया. मामा मी तर असं ऐकलंय ती मुलगी ख्रिश्चन आहे म्हणून. म्हणजे तिचं नाव एलिझाबेथ टेलर, आपलं ते एलिझाबेथ जॉन फर्नांडिस. आपला अभय फार उल्लू झालाय तिच्या माग. पण काय रे, काय तू तर त्याचा लंगोटी यार दोस्त आहे ना, मग तू का नाही त्याला ताळ्यावर आणत? किती वेळा सांगितलं तरी पालत्या घड्यावर पाणी. आपल्याला काय करायचंय? मरू दे. आता कसा साबण राहिला तर? आता कसं बरं वाटलं की नाही? जाऊन दयाताईलाच भडकवतो म्हणजे चांगली नांगीच मोडून टाकतो. थांबा, काय तुमची नांगी मोडली त्याला बँडेज लावतो. अरे बाबा हळू 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 हळूच लावतो. बघू चिट्टा नको काही. हाय कस दिसतंय बघा, नुकतं चंद्रावर आल्यासारखं वाटतं की नाही? बघू चिट्टा नको काही तिथं. चिकटलं रे बाबा चिकटलं.
मामा माझ्या पैशाचं काय आहे? अरे घरचंच दुकान, पैसे कसले, सावट कुठला? उचल्या तर उचल्या आणि वर फुकट्या सुद्धा. पुढच्या मोठ बँडेज लावतो, चांगलं मट्ट आहे. काही झालं तरी ही छिपरी मी घरात ठेवणार नाही. आई तू बाजूला हो, तुझ्या बहिणीनं नादानपणा करून जन्माचं वाटोळ केलंय. तू तसं काही करायला निघालास तर खबरदार, सांगून ठेवते. हे दुश्चिन्ह त्या एलिझाबेथ दिलंय की नाही? कोण एलिझाबेथ? कुठल्या मूर्खानं सांगितलं तुला या एलिझाबेथ मुलीबद्दल? त्या मुलीला मी ओळखत सुद्धा नाही. तुझी शपथ. माझी शपथ काय? माझं काही बरं वाईट व्हायची वाटच बघतोस तू? मी एकदाची उलटले की वाटत तसा नंगा नाच खालायला तू मोकळा? आई कोणी का दिलं असे ना? But this is my very dearest present. अरे वा रे वा, त्या छिपरीला काही होऊ नये म्हणून तू सरळ मला सटकतोस? आई आई डिडंट मीन इट, आय एम व्हेरी सॉरी. आई आई अरे कोणी भेटले? झालं काय तुला तोंड फुगून बसायला? मग काय करणार, झटका आल्यासारखं विचित्र वागतेस कधी कधी. गणपती बाप्पा मोरया, कंपनी अप्पा मोरया. अभयला प्रेझेंट दिलेली बावली कुणी फेकली? मी फेकली. तुम्ही फेकली, मी जेली. आता झालं ना समाधान? अजून नाही. त्या एलिझाबेथच्या विळख्यातून तुला सोडवे तेव्हाच होईल. पुन्हा एलिझाबेथ? अरे अरे झालं का हसायला? या या आगलावे मामा, आपलं उसने मामा यांनी आगलावलेली दिसते. हातच्या कंकणाला आरसा कशाला? पारस दादा, अभयच्या देखत त्याचं माप घाल त्याच्या पदरात आणि कर उघड पाप त्याचं. नको नको, ते कशाला, मी आहे ना मामा. हीच मुलगी ना ती? आता साडी नेसली हो ना? आणखीन बघा हे फोटो. अरे तीच आहे. पण तू कसं काय बरोबरीच्या प्रत्येक फोटोत रे? म्हणजे तू पण नादी लागलास का काय तिच्या? हो ना, पहिल्यांदा मी तिच्या नादी लागलो, नंतर ती माझ्या नादी लागली, नंतर आम्ही दोघं एकमेकांच्या नादी लागलो. अरे पण ती ख्रिश्चन आहे ना? नाही नाही, हिंदूच आहे. आम्ही दोघं लग्न करणार आहोत. म्हणजे प्रेमविवाह? हो, पण जरा झोपून रे बाबा, बघू तरी कोण आहे ती. बघू आणि इकडे ही बघा. वा छान आहे हो. पण काय रे, पारस दादाच्या डोक्यात वेडे वाकडे का भरवलं? हे वेडे वाकडे वागले म्हणून, कारणाशिवाय अभयच्या नावाने शंक करत बसले. तुम्ही सांगा आई साहेब, तुमच्या धाकात वाढलेला अभय असं वेडे वाकडे वागेल का? मुळीच नाही. मग काय, घेतली मामाची फिरकी. छान तुझा खेळ झाला, पण इकडे सगळा खेळ खंडू पावायची वेळ आली. ठीक आहे, पडलं वाटतं. किती गोड मुलगा आहे रे. कोणाचा रे तो? नाम हा माझ्या एका मित्राचा मुलगा आहे. खूप बघावस वाटतंय रे त्याला. कधी तुझ्याकडे आला तर घेऊन येशील? हो. का कोणास ठोक, नुसता फोटो पाहूनच खूप खूप माया वाटायला लागली. माझ्याजवळ ठेवू? ठेवा ना, खरं म्हणजे तुमच्यासाठी. साकार झाले स्वप्न आपुले, प्रेम वेड्या दोघांनी दिन रात पाहिले. तुझ्या आणि माझ्या गैरा प्रीतीची ग आज जीत झाली. साकार झाले स्वप्न आपुले, प्रेम वेड्या दोघांनी दिन रात पाहिले. तुझ्या आणि माझ्या गैरा प्रीतीची ग आज जीत झाली. ओ माय लव, ओ माय लव, आय लव यू. जागली बोलू कशी मी मृदुल भावना हृदयी
आज जीत जाहली अभय इतक्या सीरियसली सांगत होते ना सगळं मला तर भाई हसूच येत होतं भलतीच मजा आणली आपल्या म्युझिकल डॉलने एवढं हसण्यावर नवीन कस माया अभयरावची आई म्हणजे महा जहांबाज बाई आहे अगं महिला मंडळातल्या बायकांकडूनच कळलं मला आपला मुलगा एखाद्या मुलीच्या प्रेमात पडलाय अशी नुसती जरी शंका दिली ना तिला तरी आकाश पाताळ एक करेल ती बाई आणि ते तर माझ्या प्रेमात अगदीच गुरफटले मग कसं जमायचं ग पुढंच आहे आयडिया डोकं चालवलं की कोडा आपोआप सुटत मी सांगते काय करायचं काय घ्या शिक्षण किती झालंय मुलीचं मुलीच्या शेवटच्या वर्षाला आहे बर नुकतीच परीक्षा संपली तिची लवकरात लवकर लग्न करून टाकायचा विचार आहे अहो सगळं वेळच्या वेळ झालं म्हणजे बरं असतंय नाही का हो अगदी बरोबर पण तुमची मुलगी कोणाच्या प्रेमाबेमात पडलेली नाही ना नाही नाही अहो हल्लीच्या मुलींचं काही सांगता येत नाही आपण आपल्या त्यांच्या लग्नाचा विचार करत असतो आणि त्या कुणाचा तरी हात धरून पळून जातात आणि कुणाला बट्टा लावतात छे छे आमच्या मायेचं तसं अजिबात नाहीये मी गॅरंटी देते ना देव दे ना अतिशय सालस मुलगी आहे आणि घर कामात सुद्धा तेवढीच हुशार आहे आमचा अभय देखील अगदी असाच आहे हो अजून कुणाच्या प्रेमात पडलेला नाही मनाजोगी मुलगी मिळाली की लगेच लग्न करून टाकणार आहे त्याचं अहो मी चांगलंच की मला वाटतं आपलं दोन्ही बाजूनी जमेल खरं म्हणजे मी फोटो घेऊन येणार होते पण म्हटलं आधी जाऊन चौकशी करावी मग फोटो नेता येईल अहो फोटो कशाला प्रत्यक्ष मुलीलाच घेऊन या की बर असं करा गुरुवारी आमच्या अभयला सुट्टी असते साडेचारच्या सुमारालाच घेऊन या बर चालेल अरे बाबा तू किती वेळ लावणार आहेस अजून लवकर कर कधी येणार मुलीराजन अरे या गुरुवारी दुपारी 4:30 हो का आणणार काय झगडे झगडे बापरे म्हणजे नावाप्रमाणे झगडणारी तर नाही नसावी आईवरनं तरी मुलगी चांगल्या स्वभावाची असेल असं हो ना म्हणजे उरा तर आई बरी वाटली हो ना त्या दिवशी आल्या होत्या ना भेटायला मुलीबद्दल सांगत होत्या घरचं सगळं कसं अगदी नीट व्यवस्थित काय काय नसलाने डोळे फुटले काय तुझे बाजलो ही केळीची साल कोणी टाकली मला काय माहित करुणच्या सवरूंवर हसतेस फिदी फिदी
बेचारा ओ बाई तोड नवरा आणि मीच कशावरून टाकली हो माझं काय नाव लिहिलं त्या केळीच्या सालीवर पुरावा काय आहे रहा काय तुझ्या हातात पुरावा आणि कुठे आहे पुरावा पुरावा कुठे आहे आता मुकाट्याने जाता का बाहेरून धक्के मारून घालू अगं बाबा या बरं चोराच्या उलट्या काय काय झालं काय झालं काय आता बघा ना मी इथं बसले गाडीत मेकॅनिक काम करते म्हणून यांचा इथं कुठेतरी केळीच्या सालीवरून पाय घसरला वाटत बरं आलो की भुंकत माझ्या अंगावर काय हो तुम्ही चांगली सभ्य माणसं दिसताय एकट्या दुकट्या मुलीला पाहून असभ्यपणा करताय जावा जावा गुमान लागा वाटेला आता निसटलीस माझ्या ताबडीतून पुन्हा कधीतरी सापडायला पाहिजेस माझ्या हातात पुरती रगडून काढीन आधी शेक देऊन पाय रगडून घ्या म्हणजे रगडून काढीन तण बघा जाऊ दग दयाताई नाठाळांचे नादी लागू नये हेच खरं चल चल तू म्हणस तत्काळी मेली त्याच्या घरात पडेल त्याचा तीन दरा करू टाकेल दादा रिक्षा बघ बाबा पाय कसा कोण होती ती कुणीतरी बड्या घरची असली पाहिजे साडीनी साडी भारी पैकी होती बघ नाही ताई हो पण एक नंबरचे नाठाळ हा ज्या घरात पडेल त्याचे तीन तेरा वाजवल्याशिवाय राहायचे नाही जाऊ दे ग तुझ्या घरात तो नाही पडणार ना मग झालं तर ती भवानी आणि माझ्या घरात बात सोड अरे देवा अजून पाय ठणकतोय या गुरुवारी जी मुलगी आपल्या घरी येणार ना ती मात्र माझी सून होणार असं मला राहून राहून वाटतंय म्हणजे कोण येणार आहे आता समक्षच पहा म्हणजे कळेल आई माफ कर त्या मुलीला पाहायची माझी इच्छा नाही अगदी रंभा उर्वशी असले तरी सुद्धा काय म्हणतोस काय आई आई मिळाली म्हणून सांगतो एका मुलीवर प्रेम आहे माझं लग्न करणार होत आम्ही काय काय म्हणतोस काय आई पाणी घ्या पाणी घ्या अखेरचा गगाजळ हो माझ्या नड्यात म्हणजे तू सुटशील ताई ताई शांत हो ताई शांत हो अभय बघ तुला तुझी आई नको असली तरी मला माझी ताई हवी अजून ती कारती तशी हा कारता असा असली पोरं जन्माला घालणं परीस वांजोटे राहिले असते तरी बरं झालं असतं ताई ताई तू शांत हो शांत हो आधी अगं अचानक ब्लड प्रेशर वाढेल हार्ट अटॅक येईल येऊ देत प्रत्यक्ष पोटच्या पोरानं काळजावर असा घाव घातलाय की त्यापुढे हार्ट अटॅक काहीच नाही खरं म्हणजे आता नरड्या खाली घास देखील उतरायचा नाही पण म्हणतात ना अन्न म्हणजे परब्रह्म अन्नाचा अपमान म्हणजे परब्रह्माचा अपमान अगदी बरोबर मी तुला जन्म दिला तू मला मरण दे तुला माझं ऐकायचंच नसेल तर या जगण्याला तरी काय अर्थ आहे आता तुझ्या समोर या भीतीवर डोकं आपण प्राण देतोय मी थांबाय मी तयार आहे मुलगी पाहायला बघितलंस ना अक्रस्ताळेपणा केल्यावर आला की नाही वट्टीवर हा हे मात्र अगदी बरोबर होत आहे किती वाजले रे अभय साडेचार साडेचार अगो भाई आले वाटत माझ्या जा जा दार उघड जा मी पाय सरळ कर अशी कुणा टोक नक्की आहे तर पाणी आहे या या ना या ना या 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 बसा ना बसा 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 अरे वा नऊवारी साडी 96 कुळी ना आम बरोबर बसा ना बसा बसा कोण तू कोण तुम्ही हीच का तुमची साधी आणि सालस मुलगी असं काय बोलताय तुम्ही तुमचा काय तर गैरसमज झालेला दिसतोय गैरसमज नाही जो व्हायला पाहिजे तोच समज झालाय माझा
पटली का खून पटली तळपायाचा ठणका अजून मस्त का आता आमच्या मला काही उमगेल असं झालंय आई त्या दिवशी केळ्याच्या सालीवर तमाशा केला ना त्यात ह्या वाटलं होतं कोणी चांगली मुलगी असेल पण हीच ड्युटी आली खबरदार माझ्या मुलीला ड्युटी म्हणाल तर पोलीस कमिशनरची मुलगी आहे त्यांचंच रक्त खेळते तिच्या अंगात अहो बाईसाहेब आईसाहेब असं भांडताय काय अहो नाती जोडायची सोडून असा दुश्मन दावा का उभा करताय या मुलीशी सुनेचं नातं याच जन्मात काय सात जन्मात शक्य नाही ते अभय नाहीतरी तुझ्या मनात नव्हतंच तुझं कुठल्या तरी मुलीवर प्रेम आहे म्हणून मीच चिडले होते पण आता मीच तुला सांगते ती जी कोण मुलगी असेल तिलाच मी सून म्हणून करून घेईन हिच्या परीस जगातली मला कुठलीही मुलगी सून म्हणून चालेल अभय अरे तू गप्प का कोण आहे ते मुलगी मी सांगते मीच ती मुलगी अभय अरे काय ऐकते मी हे प्राण गेला तर या मुलीशी मी तुला लग्न करू देणार नाही अभय घेऊ नका सांगा त्यांना म्हणावं कुणाचाही प्राण गेला तरी चालेल पण तुम्ही माझ्याशीच लग्न करणार माझ्या घरात येऊन माझ्याच प्राणावर उठते सोय का करसोडे चालते हो इथून इथं कुणाच अडले खेटर नाही तर काय चल ग माया माया अभय हे काय निघालास दोन घास खा घोडभर चहा घे आणि मग जा काल रात्री सुद्धा न जेवता झोपलास सकाळी चहा देखील घेतला नाहीस अरे एवढं काय जेवायला लावून घेतोस त्या उठवण मुलीसाठी एकापेक्षा एक 56 मुली आणून उभ्या करते ना तुझ्या पुढं बोलायचं नसेल तर बोलू नकोस पण थोडं तरी खाल्ल्याशिवाय मी जाऊ देणार नाही तुला नाही आई मायाशिवाय मी जगू शकणार नाही जगू शकणार नाही म्हणे मला दहशत खाल्याला बघतोय हॅलो आई साहेब मी बाजा बोलतोय अभयला ऍक्सिडेंट झालाय त्याला ऍडमिट केलंय ऍडमिट केलंय कुठल्या हॉस्पिटल मध्ये श्रेयस हॉस्पिटल सिरियस हॉस्पिटल अहो सिरियस हॉस्पिटल नाही हो श्रेयस हॉस्पिटल श्रेयस अभयची कंडिशन मात्र सिरियस आहे डॉक्टर म्हणतात त्याचं ऑपरेशन करावं लागेल तुम्ही ताबडतोब निघून या काय झालं रे इकडे या या इकडे या डॉक्टर पेशंटची आई आली नमस्ते इकडे दे फॉर्म या फॉर्मवर तुमची सही करा तुमच्या मुलाचं ऑपरेशन करायला तुमची संमती आहे म्हणून थँक्यू डॉक्टर काही काळजी करण्यासारखं नाही मामा आहे मेंदूचं ऑपरेशन आहे अवघड ऑपरेशन आहे ना म्हणजे आमच्याकडून आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करतो आहोत शेवटी यश त्याच्या हाती आहे चल काय झालं रे एकाएकी सांगतो ऐकवतो हे काय अभयच्या फॅक्टरीतली लोक भेटायला येणार काय झालं कसं झालं विचारणार मला सुद्धा तेच सांगावं लागणार म्हणून मी टेपच करून ठेवलंय माझ्या सलूनच्या चौकामध्ये मला गोंगाट ऐकू आला बरीचशी माणसं धावताना दिसली नक्कीच ऍक्सिडेंट झाला असणार म्हणून मी सुद्धा बाहेर आलो गर्दीत घुसून पाहतो तर काय आपल्या अभयला ऍक्सिडेंट झाला होता त्याची होंडा एका गाडीवर आदळली होती त्याच गाडीत त्याला घातलं आणि या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आपलं नशीब चांगलं म्हणून तो दगडावर उडवला गेला नाही हा पण त्याच्या मेंदूला मात्र जबरदस्त आघात झालाय डॉक्टर तपासताना म्हणाले त्याच्या पोटात अन्नाचा कण सुद्धा नाहीये अरे बाबा काल दिवसभर घुशातच होता रात्री जेवला नाही सकाळी सुद्धा नाश्ता न करताच निघाला मग बरोबर होंडा चालवताना तो भानावर नसणार डॉक्टर कसा आहे माझा अभय थँक गॉड ऑपरेशन सक्सेसफुल झालंय
पण धोका अजून टळलेला नाही. मला वाटतं त्याचं दुखणं हे जास्त करून मनाचंच आहे. त्याला मायेची गरज आहे. हो, तो सारखं माया माया असं काहीतरी पुटपुटत असतो. ही माया कोण आहे? हो, एक नतद्रष्ट नाठाळ मुलगी. तिच्याच प्रेमात पडलाय तो. मी लग्नाला ठाम नकार दिलाय. बर, पण त्यानं जीवाला फारच लावून घेतलंय. जीवाला? चांगलं जीवावर बेतलं होतं. हो, तो सुधीर या लागला असेल. चला जाऊया. चला. मरणाच्या वाटेला लावते. राजा मगरी काय म्हणतोय? उगी आई आई आई. मी कायमचे डोळे मिटले कि मगच तुझे डोळे उघडतील. एकदा डोळे उघडून मगरी माझ्याकडे. डॉक्टर तुम्ही तरी सांगावं त्याला. तुमची धास्ती घेतली त्यानं, ती प्रथम घालवायला हवी. तुम्ही त्याला म्हणा बघू की माया बरोबर लग्न करायला तुमची काही हरकत नाही म्हणून. दुसरा काहीच उपाय नाही का? भाई पेशंटची कंडिशन नाजूक झाली आहे. अहो त्याचा धोका अजून टळलेला नाहीये. त्याच्या मनाजोगतं बोला बोला बोला, वेळ आऊ नका. वेळ आऊ नका, बोला बोला भाई, बोला बोला बोला. बोलते नाही साहेब, वेळ घालू नका. एकुलता एक मुलाचे जीवन मरणात कठीण आहे. बोला बोला. बोलते बाबा बोलते. अभय माझ्या बाळा, तुझा गावास म्हणून मी माझं मन मारायला तयार आहे. बरं, तू खुशाल तर सगळ्याशी चुकले चुकले खुशाल माझ्याशी लग्न कर. माझी काय हरकत नाही. डॉक्टर तुला गपकन डोळे मिटले की होत्या ना. पण बाई तुम्ही मोघम बोलला. त्याच काय साहेब, त्या दोघांचं लग्न तुम्ही नक्की कधी लावून देणार तेवढं सांगा. सांगा सांगा लवकर सांगा. अभय हे बघ, तू बरा झालास ना की पहिल्याच मुहूर्तावर मी तुझं मायाशी लग्न लावून देईन. बरं ऐकलंस ना अभय? बघितलं नुसत्या तुमच्या होकारानं केवढं बरं वाटलं त्याला. हो ना, हेच तर त्याचं खरं औषध आहे. 2 मिनिटात चालायला लागेल. दोन दिवसात बाई, आता तुम्ही घरी गेला तरी चालेल. नाही माझा पाय नाही निघायचा इथून. मी राहते त्याच्या सोबती. नको नको, कशाला? त्याचा अगदी जीवा भावाचा दोस्त आहे ना इथं. मी आहे ना. अच्छा तू आहेस. अभय अभय मी येते. बरं, मी आहे ना. मी आहे मी आहे मी आहे ना. आहे आहे चाकल जा, काळजी करू नका. मी आहे. वाराला गेल दरवाजा बंद करतो. म्हणजे जिंकलो रे जिंकलो. माझ्या फोन आले बघ रे. फोन आले आईसाहेब आलेले दिसत आहेत. ते अभयला पॉट दिला आहे. अभय आई आली रे. लवकर बांधा बांधा, लवकर बांधा. पटकन झालं आपलं, पटकन झालं. या ना, या या. डॉक्टर अभयला जेवण घरनं पाठवत जाऊ का म्हणून विचारायला आले. नको नको, कशाला? घरच्यापेक्षा इकडे जेवण चांगलं मिळतं. यांच्या तब्येतीवरनं वाटत नाही का? आणखी तुम्हाला काही विचारत असेल तर विचारा, म्हणजे तुम्हाला हेल्प पाठवू नको. विचारून टाका. आणखी काही नाही. बरं येते मी. मी आहे मी आहे. इकडे बघा तुम्ही.
सावकाश जा काळजी करू नका परत अबे 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 आपण थँक्यू बाजा थँक्यू डॉक्टर तुमच्या दोघांचे उपकार मी जन्मभर विसरणार नाही मी खबरलो होतो आयत्या वेळेला फापलतोस का काय म्हणून अरे शेक्सपियरने वाचवलं पण मानलं पाहिजे ऍक्टिंगचा अवॉर्ड दिलं पाहिजे अवॉर्ड त्याचा अवॉर्ड एकच माया नमस्कार नमस्कार या या नमस्कार एकटे झालात नाही येत आहे कॉंग्रॅच्युलेशन माया हा माझा कॉलेज मधला मित्र नमस्कार अभय तुझी ओळख करून देतो माझा एक ज्ञानी दोस्त आहे अब्दुल कादीर दुबईला असतो हो मुंबईला आला की माझ्या सलून मध्ये येतो त्याचीही बायको नसीब बानू सलामत राहू इथं ती तिच्या भावाची शादी करता आली होती आपली शादी कशी असते ते बघायला मुद्दामून इथं आले प्रेझेंटिन शुक्रिया आपको देखकर जीने गुसाखी माफ कीजिएगा आपको मिलकर बड़ी खुशी हुई देखकर म्हणाला काही हरकत नाही बहनजी माझा हा दोस्त तुम्हाला तुमच्या भावासारखाच आहे तेव्हा त्याला भेटताना आड पडता कशाला आई साहेब लांब आहे सलामत रखे कंग्रेचुलेशन थैंक्स अ लॉट आओ 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 अब ओ नवरा मुलगा आहे ना तुला दुला इसका मासाब अब आदाब करू आदाब करू आदाब माजी अखंड सौभाग्यवती हो बेटा यानी आमच्यात असाच आशीर्वाद देतात बेटे बैस ना अगं आमच्या अभयची बहीण तुझ्याच वयाची असेल मुली कहा है वो बसली असेल कुठे तरी तडफडत काय नशीब असतं पहा एकुलता एक भाऊ आणि एकुलती एक बहीण पण बहिणीला काही भावाच्या लग्नाला येता येत नाही लेकिन क्यू गळभद्रेनं पळून जाऊन लग्न केलं क्या नाम है उसका मी नाव देखील घेत नाही त्या काळतोंडीचं उनका नाम छाया है हाँ। पण आपल्या कर्णीनं सगळं वाया घालवलं कुळबुडवीनं अहो पण भावाच्या लग्नात करवली म्हणून मिरवली नसते का अच्छा मासा इजाजत ये बेटा ये पाहिलत ना ना जातीची ना गोतीची पण केवढी आदब नाहीतर आमची कुळक्षणी काढती झालं गेलं विसरून जा पोरीला पदरात घातले सांभाळून घ्या नाही मी सांभाळून घेईन पण ती नीट वागली तरच रडू नको पोरी हा हे ग काय तुझ्या डोळ्यात पाण्याचा थेंब सुद्धा नाहीये माया वहिनी सासरी जाताना नवऱ्या मुलीनं तिच्या नातेवाईकानं हुंदके देऊन रडायचं असतं नाही सिनेमात तर अशा सिच्युएशनला गाणं सुद्धा असतं खा म्हणून रडायचं इथे सती जायला निघाले माझ्या हक्काच्या घरी तर चालले अरे हमालाच करताय तुम्ही पण अगं ह्या वेळी तुम्ही सगळ्यांनी मला हसत हसत सेंड ऑफ दिला पाहिजे छे बाई कुणी काढली रडकी पद्धत कुणाश ठेव मामला थोडा कठीणच दिसतोय दिसू दे मी आहे सगळी खमकी आणि ते आहे ते साई काकू आता गाठ बांधा माया वहिनी माप नीट उलटून या सॉरी व्हेरी सॉरी चुकून तुमच्या पायावर उडाला फार लागलं तर नाही ना लागायचं तितकं लागलं हो ना माप हलकच उलटायचं असतं असं उडवायचं नसतं फुटबॉल सारखं अगं आई बरोबर आहे माप जोरात उलटलं ना तर धान्य गडबड होत त्यामुळं धनधान्याची बरकत होते यांना विचारू की असं असं मग तू केलंस ते बरोबर केलंस तुझ्या सासूबाई काही तुझ्यावर रागवायच्या नाहीत काय हो ना देसाई काकू गाठ सोडताय ना थोडा बघू लोक
आता गाठ माझ्याशी आहे. हे दाढीचं सामान. टॉवेल आहे. हा चला झालं एकदाच. कसली तयारी चालली? महाबळेश्वरला जाणार होता मी हनीमूनसाठी. विचारायची काही रीतभात आहे की नाही? तिला नाही निदान तुला तरी? अगं निघायच्या आधी सांगणारच होतो. काही सांगू नकोस. आधी मी काय सांगते ते ऐक. आधी कुलदैवताचं दर्शन मग बाकीचं. आपलं कुलदैवत तुळजापूरची भवानी माता आहे. नंतर गेलं तर नाही का चालायचं? चालणार नाही. हनीमूनचं कसलं फॅड निघालंय हल्ली? पूर्वीच्या माणसांची काही लग्न होत नव्हती? तुम्हाला नाही ओळखायचं. तुम्ही जुनाट झाला आहात. तू गप्प बस. मी याच्याशी बोलते. मग काय? आधी कुलदैवताचं दर्शन. ठीक आहे ठीक आहे. आधी कुलदैवताचं दर्शन ना जरूर घेऊ. आमचं झगडे घराण्याचं कुलदैवत कोल्हापूरची अंबाबाई आहे. आधी दर्शन घेऊ आणि तिथूनच पुढे महाबळेश्वरला जाऊ. नाही, आता सासरचं कुलदैवत हेच तुझं कुलदैवत. अरे वा, म्हणजे जुलूमच झाला. ज्या कुळात माझा जन्म झाला त्या कुलदेवताचं दर्शन आधी, बाकीचे नंतर. भवानी. नाही नाही, आधी कोल्हापूरची अंबाबाई. नाही, आधी भवानी. नाही, आधी अंबाबाई. आधी भवानी. आधी अंबाबाई. आधी भवानी. अंबाबाई 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 अंबाबाई. भवानी 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 अंबाबाई. भवानी अंबाबाई. भवानी. थांबा, काय चाललंय? लहान सहान गोष्टींवर मितंडवाद. हनीमून पण नको आणि कुलदेवतेचं दर्शन पण नको. नको कसं? जायलाच हवं आणि तेही आधी तुळजापूरला. जायचं तर जा खुशाल, मी येणार नाही. मी आईला घेऊन कोल्हापूरला जाईन. ठीक आहे, तू आईला घेऊन कोल्हापूरला जा, मी आईला घेऊन तुळजापूरला जातो. पण कृपा करा आणि भांडू नका. ठीक आहे, पण एक सांगून ठेवते, ही लक्षणं चांगली नव्हेत. हो हो, मी पण सांगते, ही लक्षणं चांगली नाहीत. कुलाचाराप्रमाणे जोडीने दर्शन घ्यायचं असतं. नव्या नवरीच्या हातनं ओटी भरायची असते. असं कधी घडलं नाही आणि असं घडणंही बरोबर नाही. पण असं कधी घडलं नव्हतं आणि घडणं बरोबरही नाही. लग्नानंतर कुलदैवताच्या दर्शनाला जोडीनंच यायला हवं. काय असा वेडपणा पुन्हा करू नका. बरं, येतो आम्ही. येतो आम्ही. या, पण असा वेडेपणा पुन्हा करू नका. असं करणं देवीला आवडणार नाही. किती खोल आहे ना इथं. फारच खोल आहे. काय कोणी पाहिलं तर? आजूबाजूला कोणी नाहीये बघून असं जवळ उठलंय. आय लव्ह यू स्वीटहार्ट. आय लव्ह यू टू. असं वाटत मिलनाची धुंद रात्र कधी संपूच नाही. कितीही वाटलं तरी रात्र संपणारच. पण मिलनातला हा गोडवा टिकवणं आपल्या हातात आहे. आणि तो टिकवायचा असेल तर मला एक वचन द्या. कसलं वचन? माझ्या मनाविरुद्ध वागणार नाही म्हणून. दिलं वचन. पण एक सांगतो, आईला दुखवू नकोस, तिला चिडवू नकोस. ठीक आहे, पण त्या माझ्या अंगावर आल्या तर मात्र सोडणार नाही. बर बाप्पा, पण त्या आधी मी तुला सोडणार नाही. आता बात आहे काम काम ज्यादा. गुड मॉर्निंग आई. ये शिरा केलाय तुझ्या आवडीचा गरम गरम बदाम बेदाणे घालून खाऊन घे. हा बदाम घालून. वा वी, हे घ्या तुमच्या आवडीचं ऑमलेट. काही करायच्या आधी मला विचारायचं की नाही? त्याच्या आवडी निवडी मला ठोक की तुला? मला सुद्धा माहिती आहे त्यांना ऑमलेट फार आवडत. काय हो सांग की तसं? ऑमलेट ऑमलेट. काय? नाही नाही शिरा शिरा. नाही नाही. काय शिरा? काय ऑमलेट? हा ऑमलेट. काय थांब, आधी सुरुवात कर आणि शिरा संपव. शिरा स्वीट डिश नंतर. आधी ऑमलेट. आधी शिरा. ते काही नाही, आधी ऑमलेट. आधी शिरा. ऑमलेट म्हटलं ना ऑमलेट. थांबा, मी दोन्ही एकदम खातो पण तुम्ही दोघी भांडू नका. हुँ?
आणखी का रोज रोज तसं व्हायला लागलं तर पंचायतच की मागच्या हालात सांगितलं पाहिजे तुळसा काय हो अगं कुठं कुठं ओळखायचं ह्या कलंदर पोराला सलून मधली माणसं समजीकडे तपास करून आली पण कुठं बी पत्ता नाही बाजाचा ये बघा आपण अभयलाच विचारूया नमस्ते काका नमस्कार ये अभय अगदी येळेवर आलास काय झालं तुला तरी काय सांगून गेला का कोण आमचं बाजार बाजा होय नाही का या की बसा कस काय येणं झालं आमच्याकडे बाजाऱ्या कुठे आहेत नाही म्हणजे आमची मंजू कालपासून बेपत्ता आहे हो अरे माझ्या कर्मा मंजू बी बेपत्ता बाजीरावचा पत्त्या नाही म्हणून काळजीत पडलोय आम्ही त्यातही मंजूची भर कोडच हाय म्हणायचं कोड सुटलं ते कसं काय अहो डोकं वापरलं की कोड सुटतं हे दोघे पळून गेले असले पाहिजेत लग्न करायला हा आता मला उमागल तो आम्हाला म्हणायचा तुम्ही आमच्या लग्नाला विरोध करा म्हणजे आम्ही दोघं पळून जाऊन लगीन करू काय मंजू पळून जाऊन लग्न केलं ते पण आपल्या कुलदेवता समोर फील वाटत की नाही वाटते ना पण सर्वांगावर कसं काटा उभा राहिलाय बघा विजया रूमची जय्यत तयारी आहे ना बिरेड साहेब केव्हा येऊन टपकतील त्याचा नेम नाही वय साहेब चमन लावून ठेवलंय अरे च आलेच की वय की नमस्कार रूम आहे का अगदी जय्यत तयारी रेट काय रूमचा तुम्ही कशाला काळजी करताय प्रोड्युसर बघतील की प्रोड्युसर साहेबांची बॅग उचल आणि रूम मध्ये घेऊन जा ते काय करणार मॅनेजर साहेब या खेपेला बीएडी साहेबांच्या बरोबर त्यांची मंडळी रुईबाई दिसत नाही ही नवीन कोण आपल्याला काय करायचंय अपर तसं नव बाईंच्या हातात हिरवा चुडा आहे त्याच काय अहो साहेबांनी दुसरं लग्न केलं की काय लग्न झाल्या झाल्या हनुमानची कसली एवढी घाई घाई केली नाही तर हनुमानला मजा येत नाही घरच्या लोकांना घोर लागला असेल ना अगं त्यातच खरं थ्रिल आहे चला आता हनीमून करूया अगं तुला काय झालं एकाएकी मला फार मळमळते ओकारी आणि एकदम लागली एसटी लागली म्हणून तेच म्हटलं हनीमून व्हायच्या आधी ओकारच सुरू झाल्या सांगता येत नाही इलेक्ट्रॉनिक तू असं कर तू एक काम कर तू इथं निवांतपणे बस विश्रांती घे थोड्या वेळाने बाथरूम मध्ये जाऊन फ्रेश हो प्रवासातून आले ना म्हणून भरपूर झोप त्याच्यानंतर आपण हनीमून करूया हा मी बाहेर जाऊन गोळ्या घेऊन येतो अनासिनच्या ते माझं डोकं दुखतंय ना म्हणून तुझ्यासाठी आणतो लिमलेटच्या येतो हा लवकर या हा तू लवकर उठ हा फार झोपते बोही तपासा आपण उलटे झाले नमस्कार 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 तुम्ही कशा आला एसटीने आलो एसटी ना गाडी पाठवली तुमच्यासाठी गाडी हा गाडी कशाला आयला त्या अशोक पटला घोळ केलेला दिसतोय चुकामुख झालेली दिसते चला तुम्ही शूटिंग ला जायचं शूटिंग राहू दे तुमची मस्करी बाजूला मेघजी भाई डोक्याला हात लावून बसल्यात अहो कोण मेघजी भाई ते होते ते आपले प्रोड्युसर Thank you.
விட்டு பாத்திரம் குழைக்கும் அரு வா ருகி லோக்கர் பேக்கப் சால வட்ட கர்த்தா காய் சோடா சோடா அசு காய் கர்த்தாய் ஓ பாய் துமி கோணாக மாஜா கொலி மதே காய் கர்த்தாய் தேஸ்டா கர்த்தாய் ஹோய் कधी करायचं पण हनीमून बाजीराव कोण बाजीराव कसला हनीमून हे बघा बाई तुम्ही माझा विनयभंग करताय बाई चायला तुम्ही काय माझा विनयभंग करताय की काय सोडा 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 आगे सोडा सोडा त्याला तुझ्या टाळके म्हणतो सोडा चायला ही काय सोडा पाहिजे वेळ त्या अरे अरे फेकला कशाला रात्री चालला असतो ना चायला आपले कोण आहे त्याची वाटी सरकवतो आओ बाई तुम्ही चार चौघात माझी अब्रू काय लुटताय तुम्ही आज कोण अरे अरे लक्ष तुझं काय चाललं चार चौघांच्या शूटिंग खोळंबलंय ना अहो कसलं शूटिंग अहो मी तू निष्ठायचं असेल तर लक्ष्मीकांत बेर्डे बनूनच निष्ठायला पाहिजे कशी काय वाटली माझी ऍक्टिंग हे कसलं ऍक्टिंग तोंडचं पाणीच पळालं माझ्या हो बाई पाणी द्यावं एक ग्लास हो आणते हा हे ऍक्टिंग होत मला वाटलं तुझ्या ठिकाणी बदलून कुणी दुसरं आलंय थोडीशी गंमत केली गंमत केली मग आता झाली ना गंमत थोडे कामाला लागूया प्रोड्युसरचं बीपी वाढतंय वाढणारच की एवढ्याच बघा ना ते कम ऑन स्टार्ट आय डोंट माइंड कम ऑन स्टार्ट थँक्यू थँक्यू हे बघ आता रिहर्सल वगैरे काही नाही अरे पहिल्याच्या कामात रिहर्सल काय करायचं तू आणि मॅडम हातात हात घालायचा आणि त्या झाडापर्यंत पळत जायचं तिकडे मॅडम रेडी येस आय एम रेडी मॅडम रेडी तर मी रेडा रेडा इकडे कॅमेराकडे पाठ करून उभे राहा पाठ कॅमेराकडे काय बघतो तिकडे बघ त्याच्याकडे कोण बघतोय काय बघण्यासारखं असं सूर्यकांजी रेडी हा रेडी क्लॅब रिफ्लेक्टर द्या तुम्ही बाजलो थ्री बाय वन टेक वन Action! Ha! Don't kill him, I'm not going to kill him! मॅनेजर कुठली बाई माझ्या रूममध्ये आली अरे बापरे आली वाटत अरे अरे लक्षात माझं ऐकून तर अरे बाबा माझं म्हणणं तर अरे बाबा थांब असं काय करतो तू अरे 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 पण माझं सुरक्षा असं काय करतो अरे शूटिंग आपलं तू लक्षात केले सेम टू सेम म्हणजे आमच्या सिनेमातला डबल रोल इकडं अरे लक्ष्मीकांत बेर्डे बरा भेटलास तुझ्यामुळं माझ्यावर नसती आपत यायला लागले आज तुझ्या शूटिंगमुळं माझा तिकडे हनीमून खोळंबलाय हनीमून हा आता माझ्या लक्षात आलं मी माझ्या खोलीत गेलो तेव्हा तुझी बायको माझ्या अंगावर काय 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 म्हणालास झडप मारायच्या आधी मी पळालो ते एक बरं केलं हे बघ तुझं शूटिंग तू कर मी माझा हनीमून करायला जातो बरं बेस्ट ऑफ लक भेटूया परत अच्छा बाय हो मजेत नाही नाही अगं तसं नाही आपण असं करू आधी शॉपिंग करू हा आणि मग तिचा शो बघूया ना वुमन इन रेड अगं मस्त आहे जिन विल डच आहे फारच छान आहे हो बाई सगळं आवरलंय माझं लगेच भेटतो मी फक्त आंघोळ तेवढी राहिली नाही अगं गाडी आईकडे आहे ना तोच तर प्रॉब्लेम आहे नाही गं नाही अगं असं काय करते लगेच निघते मी रिक्षा नेन बस लगेच अच्छा बाय उषा सी यू कोण आहे मुद्दाम घुसलात ना आत माझा खोळंबा करायला खोळंबा कसला आलाय मला गोळंबा घालायचा आंघोळ करून लवकर या बाहेर मला घाई आहे मी आंघोळीला बसलीय जरा थांबलीस तर काय आभार कोसळणार आहे का किती गलथानपणा
कपडे तरी नीट ठेवायचे, खाली घसरले पडले आणि भिजले। भिजले का भिजवले? माझ काही एक काढणार नाही, ह्या इकडे जाऊन आंघोळ करीन। तुमचा मात्र आरामात चालू द्या सासूबाई, त्रास ना ना। उलटवला की नाही डाव त्या महामायेवर? आता बाहेरून कोणीतरी येईल तेव्हा सुटका होईल तिची बाथरूम मधून। ते सगळं खरं, पण मी म्हणते असं उघड उघड युद्ध नको। ती भया काव्यबाज आहे, आपण महाकाव्यबाज झालं पाहिजे। म्हणजे काय करायचं? अग म्हणजे बाहेरून चांगलं वागायचं, मनात डाव ठेवायचा आणि संधी मिळताच परत पर डाव साधायचा। आलं लक्षात, म्हणजे इतिहासात गणिनी कावा म्हणतात तसंच ना? हो अगदी तसंच। अरे हे काय गेले कुठे सगळे? कडी कोणी राहिले बाहेरून? सुन नाही कोणी? अरे तर सटवेना लावले गेले माहेरी जाता जाता। बघा आता जास्त काळजी करू नका, देवाच्या दयेनं सुखरूप असतील दोघ बी। मध्ये फटाडे कसले वाजतात ग? भारतानं मॅच जिंकली वाटत। आई बाबा आम्ही पळून लग्न केलं, तुम्हाला काळजी वाटली असेल ना? हसताय ते, माझं सगळं थ्रिल बोंबलं। अगं आज चल ना। थांबा बाई। काय झालं? हा बर बोलतो ना आत यायचं? फुटबॉल प्रमाणे उडव नको माया वहिनी सारखं। तू गप्र ये। माझी गुणाची गुणवती आहे। अभयची बायकोन ही दोघी बी एकाच घरातली, पण दोघी बी किती वायल्या वायल्या। अरे काय रे बाजा, मग अशी फटाकडीची माळ तूच लावलीस वाटत। हो ना, अहो आनंदाच्या क्षणी फटाके वाजवायचे असतात। हे बघ आमच्या संगत भांडायचं नाही, हा तुम्ही दोघं बी भांडायचं नाही, आनंदानं संसार करायचा। हा आनंदानं संसार करतो, पहिली मुलगी झाली तर तिचं नाव आनंदीबाई ठेवतो आणि मुलगा झाला तर आनंदा ठेवतो, आणि दोघही एकदम झाली तर काय आनंदी आनंद। आई आपली गाडी कंडिशन मध्ये आहे ना ग? हो पण का? माझी परमपूज्य सासू आणि तिच्या मैत्रिणी याला थेऊरला घेऊन जायचे आपल्या गाडी। असं काय झालं माहितीये का? परवा त्यांच्या गप्पा चालल्या होत्या थेऊरला जाण्याबद्दल। मी त्याला म्हटलं माझी गाडी आहे माहेरची, मी घेऊन जाईन तुम्हाला। म्हणजे मग त्या बायका अगदी हुरळून गेल्या असतील। हो ना। पण काय ग, तुझ्या सासूच्या मनात काही शंका नाही आली? शंका मला नाही वाटत। तू सल्ला दिलास ना, त्या दिवसापासून तर मी वागण्याचा नूरच बदललाय। मी तर अगदी संत सखू झाले। ती कैदाशन चांगलीच फसली। आलं लक्षात, त्यांना गाडीतून थेऊरला नेण्यात काहीतरी डाव असला पाहिजे तुझा। आता तर तू बघतच राहा। ओ गॉड, काय झालं ग? काय मिलीच्या अंगात आल्या आता कुणाश ठोक। जाऊ दे बघते मी आता खाली उतरून काय झालं ते बघ। अरे देवा, काय झालं? आता खरी मजा आहे। काय झालं? चला उतरा, धक्का मारायला पाहिजे। चला धक्का मारा हो।
चला चला देसाई काकू चला। अरे जमा बाई अजून कशी स्टार्ट होत नाही जोर लगा के सासूबाई। कड़ी गरम झाली असेल एक मिनिट मी पाणी घालते। काय कटकट आहे जमले ग बाई। अहो मी चांगली चपात्या भाजी चटणी बरोबर करून घेत होते हीच नको म्हणाली म्हणे भुका लागायच्या आत परत आणून सोडते आता बघा कुठं आणून सोडलंय। काय ग बाई नसत वेगना काय ग काय झालं आता काय तुम्हाला काय कळणार काय झालं ते मीच काय करते ते बघा आता। अरे माझ्या कर्म विघ्नहर्त्या चिंतामणीच्या दर्शनाला निघालो होतो आणि हे काय विघ्न उद्भवलं वाटेत जवळपास कुठं झाडही नाही दिसत जरा कुठं सावलीला बसाव म्हटलं तर म्हणून तर मी म्हणते भूक लागल्यासारखी वाटी नाही का देसाई काकू हो ना थांबा जरा अहो रगडे भाई बोलायचं तर नाहीत ना काही त्यांनी मुद्दाम 31 मोदकांचा हार करून आणला होता। अहो देवाचाच प्रसाद खातोय ना आपण भूक आवरत नाही त्याला काही करायचं चला। अरे सॉरी आईसे लागलं का तुम्हाला मका तर व्हेरी सॉरी हा चला आता फॉल्ट निघालेला आहे पण तुम्हाला फक्त थोडस धक्का द्यावा लागेल प्लीज माझ्यासाठी एकदाच लगेच स्टार्ट होती गाडी चला चला गाडी सुकवून दे काय चाललं आपली पुढे चल लागलं का फार नाही तर काय अरे रे निघाली आपली पुढे देसाई काकू तुम्हाला बरं चालते एकच मोदक अरे देवाचाच प्रसाद ना नंतर खायच्या ऐवजी आधी खाल्ला फारच भूक लागली ना म्हणून हा तरी बरं एक तरी मोदक शिल्लक राहिलाय नैवेद्यासाठी घ्या निघूया बाई परत चला चला पण जाता येईल ना सुरळीत म्हणजे काय मी असताना कसले घाबरतो तुम्ही मी देते ना गॅरंटी हे बघा ती आणि तिची गाडी आपण आपल्या एसटीने जाऊ पण ती देते ना गॅरंटी अहो ती लाख गॅरंटी देईल मला तिची गॅरंटी वाटली पाहिजे ना चला गाडी रिकामी असताना आणि एसटीच्या गर्दीत नको ग बाई हे बघा तुमचं तुम्ही काय ते बघून घ्या मी आपली जाते काय माफ करा
माझं कुकु पुसायला निघाल शकतोय या साताला गाडी चालवते अगं तुझं कुकु साबूत आहे ना त्याने काय आमच्या अंगावर मुद्दाम गाडी घातली वय वाई धक्का लागला असेल जाऊ दे चल पडलात म्हणून सोडली तिला आता जन्माची अंतर घडली असती माणसं जमतील चल लवकर माझी फजी ते करायला गेली पण स्वतःचा हात मोडून किंचाळत घरी परत आली हो ना अगदी काय आवडला होता सालसपणाचा मी पण आता डोक धरलाय चांगला उघड वैर दाखवू नको लया लावून गळा दाबायचा हा आठवडाभर तरी अजून ट्रीटमेंट घ्यायला लागणार म्हणजे तुझ्यामुळे रोज मला उशीर होणार ऑफिसला जायला एनिवे टेक केअर एवढं करावंच लागतं बायकोसाठी ऑफकोर्स बाय आलं का लक्षात तिच्या गणी मी काव्याला उत्तर तुझा गणी मी कावा उठात एक आणि पोटात एक मुख में राम बगल में छुरी डॉक्टरी उपायापेक्षा या तेलानं मालिश केलं ना लवकर बरं वाटेल बरं फारच बरं वाटते हा हो ना मग अशी केवढा दुखत होता हो बरं वाटतंय ना वाटेल बरं पुरे आई साहेब चोळून चोळून हात दुखले असतील तुमचे असू दे ग बरं वाटतंय ना थंडीत जरा जास्त काळजी घ्यायला हवी काय पण ढोल चालले प्रेमळपणाचा पण मी पुरती ओळखू नाही म्हणाव आत्ता बरं वाटतंय काय पण तुझी पुरती फजिती करीन तेव्हाच बरं वाटेल मला तुमची माया बघून कसं गही भरल्यासारखं होतंय मला पुरे आता ही महामाया मला चुकून सुद्धा माया लावणार नाही हे बघ डॉक्टर बाई काय काय विचारतील ते समज बेजवार सांगायचं पाळी कवा चुकली उलट्या कवा धरणं होत्यात सगळं सगळं सांगायचं हा लाजायचं नाही हा टोकन नंबर 21 आमचाच आहे हा चला तुम्ही लवकर हा लवकर चला आता हो गस वेळ घालून चला लवकर का आता काय करू पेशंट आहे तिथे काय बाई बाई या तुम्ही हो चला चला वर बसा आओ वर का बसा वर आओ ऐका तरी आता काय बाई करायचं वडवाच म्हणायचा आओ ऐका गडबड करू नका सिस्टर जरा घट्ट धरा धरा काय लागेल का या वयात देखील दिवस जातात काय काय नाही आता काय काय बाई चुलू काय तुम्हाला बाजूला व्हा आधी काय पेशंट आहे आओ हिला तपासा हिला होय चला वरती चला चढ बाई बाजीराव काका अजून कशी आले नाही हे काय आलेस बरोबर जास्त बडबड करू नका नमस्कार काका मला वाटलं गेला बाजरायला हे काय काका आज डोळे जेवण ना मग ही कसली तयारी चालली डोळा जेवण तर आहे पण त्या अगोदर मनोरंजनाचा एक आगळा वेगळा प्रोग्राम ठेवलेला आहे अच्छा म्हणजे एंटरटेनमेंट डोळे जेवणा दिवशी एंटरटेनमेंट दरवर्षी हवी पण गव्हर्नमेंटला कळलं ना तर एंटरटेनमेंट टॅक्स लावेल त्या आधीच टॅक्स फ्री करून टाका जेवण आहे ना नक्की जेवण आहे ना अगोदर प्रोग्राम बघा चला सुरू करा Thank you.
अंतर माझी जीव लगराणी जणू इश्काची अंतरदानी तू तर माझी जीव लगराणी जणू इश्काची अंतरदानी रंगविली तुझी वनगाणी दिलात तुझ विण नाही कोणी काय करू तुझ्यासाठी सांग काय करू तुझ्यासाठी सांग सांग हवे तुला ते आणून देईन ढोगाळे तव सगळे पुरविन हवे तुला ते आणून देईन ढोगाळे तव सगळे पुरविन तुझा हासरा मुकडा पायन पालखी नयनांच्या विरविन काय करू तुझ्यासाठी सांग काय करू तुझ्यासाठी सांग सांग आता बघ कशी फजिते होती त्या बयेची आणि त्या पाजी उचले मामाची तू देणारच ना आमच्याकडे तो मौका साधूनच मी बार उडवणार आहे अगदी ओरिजिनल डबा बघ फेविकोलचा आता अगदी काळजी नाही ते दोघं उद्या खुर्चीला चिकटली ना की अशी गंमत येणार आहे मला तर ते कल्पनेनेच हसू येते याच दोन खुर्च्यांवर त्या माळे लेकी बसतील याची काळजी आपण घ्यायला हवी पण आपण मात्र नेहमीच्याच खुर्च्यांवर बसायचं बरं का लक्षात राहील ना तुझ्या एकदम ध्यानात राहील मग काय झालं रे हसायला नाही मला तर नुसतं कल्पनेनाच हसू येतोय त्या दोघी माहिले की पाठ खाजवायला लागले सगळे व्यवस्थित आहे ना अगदी व्यवस्थित आहे अगं त्यांच्या खुर्च्या ठरलेल्या आहेत ना बसायच्या त्यानं मस्तपैकी फेविकॉल लावून ठेवले कुणाच्या नकळत आता बघशीलच तू चल लवकर ठरवल्याप्रमाणे लक्षात आहे ना मध्येच हसायचं नाही आणि अवसानघात करायचं नाही बरं अजिबात नाही त्या आल्या बोला बघते मी या 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 कुठं वाटेत भेटले वाटत हो फुलांच्या दुकानापाशीच भेटली या शुक्रवारची सवाष्ण म्हणून मायाला बोलवायला आले आपलं जर परवानगी असेल तर अहो आहे की सवाष्ण म्हणून जायचं तेही माय रे मग काय या चले या नु बस वचन अगं तू बैस ना आईपाशी गप्पा मारत मी जरा चहाचं टाकून येते बैस नाही तशी काही आवश्यकता नाही आपण पण बसा ना बर तू पण बैस ना बैस ना अगो बाई माझं शिरलं वाटतं घरात काय काय झालं असं काही त्रास होत ना तुम्हाला अरे
पारस मामा असं काय करता तुम्ही? काही नाही काही नाही. थांबा थांबा तुम्ही बसा, मीच बघते आज जाऊन. अरे काय झालं रे? सगळ्यांची मुलगी येते झगडा लागली ना तर पाणी सुद्धा मागणार नाही तुम्ही. तुमची मुलगी झगड्यांच्या कुळातली असली तर आमची तरी रगड्याच्या कुळाची माहिती आहे. तुम्ही गप्प बसू शकतो मामा, कुत्र्यासारखं शेपण करून मध्ये मध्ये भुंकू नका. कशाला कुत्र्याचा अपमान करतेस? कुत्रा इमानी असतो. हा हा उजले मामा म्हणजे ओल्या साबणाला चिकटलेला केस आहे. केस निघता निघत नाही. हा केस काय का सटवे? मग तू कोण आहेस? गुंतवळेस गुंतवळ. माझ्या पोराच्या संसाराचा पार गुंता काढून टाकला. संत केला तुमचा फुबाड. अरे आई आई पारस मामा तुम्हाला उठता येत नाहीये का? आणि तुम्ही आण काय खाता माकडासारखा? तुझ्या बायकोची करणी तुझ्या आईचा दुष्टावा. अभय मी जिवंत राहावं अशी तुझी इच्छा असेल तर तुझ्या बायकोला घटस्फोट देऊन टाक. तुम्ही लाख सांगाल पण मी घेऊ दिला पाहिजे ना. स्टॉप बिहेविंग लाइक फूल्स, स्टॉप इट. तुम्ही काय माणसं आहात की जनावर? वेड लागायची पाळी आली आहे. गेला तर समाचारी बाजार करून टाकलाय. सासूबाई मांडी अवघडली असेल तुमची. आता मला खूप बरं वाटत. उठा ना तुम्ही, किती करता? नको नको, तुला काय कळत नाही पण आम्हाला काळजी घ्यायला पाहिजे तुझी. माझ्या जागी तुझी आई असती तर तिनं बी असंच केलं असतं मायेनं. काय झालं ग पोरी? काही नाही आई, तर मला फारशी आठवत नाही पण आईची माया काय असते आज तुमच्यामुळे जाणवलं मला. होगी पोरी होगी. अभय अरे तू कधी आलास? अरे तिथं काय करतोयस? आत ये ना. हो काय होतंय मंजुला? फणफुरून ताप भरला ना हो काल सांजला. अग आई फणफणून कसलाय? 98 होता. होय पण वाढत वाढत 125 पाथरू गेला असता तर? होय ना. अहो येडी डॉक्टरला बोलिवला त्याने सुई टोचली तेव्हा कुठं नॉर्मलला आला ताप? काय चाललं अभय? काका किती चांगले माणसं आहात हो तुम्ही. हे माया ममता आमच्या घरात औषधाला सुद्धा नाही हो. रोज सासू सुण्याचं भांडण, रोज कटकटी. माझी मात्र मधल्यामध्ये कुतरवड चालली आहे. माझ्या बायकोला नसतं शरीर नसतं मन सुद्धा असतं. माझ्या मनासारखं वागणार की नाही ते सांगा आधी. अग आपण सगळं तडकापडकी कसं जमेल? आईला काय वाटेल? तुम्ही असाल हो पुंडलिकाचे अवतार पण मी संत सखू नाही. हे बघा या महिन्यापासून तुमचा सगळा पगार आपल्या दोघांच्या नावावर बँकेत जमा झाला पाहिजे. बिल्डिंगचं चाळीचं भाडं मी वसूल करणार. मळे शेतीवाडी सगळा कारभार तुम्ही बघायचा. समजलं? पण पारस मामा? पारस मामा कोण? दूरच्या नात्याचा एक नंबर झाला फंगा. अग पण हो केवढ्या ओरडतेस, भिंतीला सुद्धा कान असतात. हो पण तुमचे कान बाहेरी झालेत म्हणून ओरडावं लागतं ना मला. त्या त्या उचले मामाला उचलून आधी फेकून द्या बाहेर. आई साहेब मध्ये आल्या तर त्यांना सुद्धा बाजूला घ्या. तुम्ही अगदीच कसे आहे? कुठे निघालीस? डोकं भडभडायला लागलंय माझं. अनेसिनची गोळी घेऊन येते. एवढा उतार होय झाला तरी हव्यास कसं सुटत नाही माया? मुलगा आणि सून बेडरूम मध्ये काय बोलतात हे चोरून ऐकताना शरम कशी वाटत नाही तुम्हाला? तुझ्यासारखी अवलक्षणी हडवळ घुसले ना घरात. माझ्या मुलाला माझ्यापासून दूर करायला बघतेस ना म्हणून सावध व्हायला हवं मला. दिवसा भांडतच असता दोघी तुम्ही, रात्री पण कडाकडा भांडलंच पाहिजे का? आई तू जाऊन झोप बघू. झोप ना कायमचे कधी झोपते एवढीच वाट बघा तुम्ही. चल माया तुम्ही मला चल म्हणतो ना काय वेळेचं भांडण नाही.
तुझ्या घरच्या वातावरणाचा परिणाम तुझ्या करिअरवर होईल की काय अशी भीती वाटते. तुझ्यासारख्या हुशार मुलाकडून अलीकडे कामात चुका व्हायला लागल्या. आय एम रिअली सॉरी सर, पण हल्ली काही समजेनासच झालंय. घर असून बेघर झालोय मी. बैसा भाई. थँक यू सर. डोंट बी नर्वस यंग मॅन. अरे तुझ्याकडून कंपनीच्या फार मोठ्या अपेक्षा आहे. येस सर, आय विल बी केअरफुल नाऊ. जय 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 पंढरीचा रुक्मिणीवरा आदिपुरुषा पुंडरीक वरदा पुंडिराकाक्षा सर्व साक्षी जाणता. भाड्याच्या पावत्या दिला था सगळ्या. परस्पर भाडं वसूल केलंय तुझ्या बायकोनं आणि दोघांच्या नावावर बँकेत टाकलाय म्हणून तोऱ्यात सांगते. तिला सांग मुकाट्यानं वसूल केलेलं भाडं आईच्या स्वाधीन कर म्हणून. देणार नाही. मी काही चोरी केलेली नाहीये. माझं सुद्धा हक्क आहे म्हटलं. सांगावं त्यांना तसं. एक वेळ चोरी परवडली पण भाडे करून फितवायला निघाली तुझी बायको त्याचं काय. मला कायद्याची धमकी देतात तुमच्या मातोश्री त्याचं काय. तू तरी समजा तुला घेण जरा. घेतलं असतं हो पण तुमच्या या मातोश्रीनं अजून शेव येईल ना मला दडपायला. भातारी मेल्याचं दुःख नाही पण का असो करतो. बघ 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 म्हणे भातारी मेल्याचं दुःख नाही. मी मेले म्हणजे हिला अन्नदाच्या उकळ्या फुटतील. आई तशी म्हण असते. म्हणीचा शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो. किती कचकच कचकच करताय. निदान मी दोन घास खाईपर्यंत तरी गप्प बसा. ती गप्प बसते मग मी कशाला गप्प बसू. हे बघ काव्याच्या शापाला गाय नाही मरत. मी काव्या काय आणि तुम्ही कोण. घुबड. काय तोंड काय तोंड काय तोंड. काय थोबाड काय थोबाड काय थोबाड. घशाखाली घास देखील उतरू देत नाही. शिमका उद्या आहे आणि आमच्या घरात 12 महिने असला काय शिमका. आलो लक्षात ना. हे लक्षात घेतो व्यवस्थित चला. I'm not afraid.
तसे का पडले दार अरे नको तसे का पडले दार दोन सोंगट्या अगदी उलट्या झाली पुरती दानादान झाली पुरती दानादान अरे झाली पुरती दानादान गाणं इतकं सुंदर रंगलं होतं मी पण त्यात रंगून गेलो तसा माझा काही संबंध नाही तुझा खोडसाळपणा तुझ्या लहानपणापासून ठाऊक आहे मला नाही पण मी काय म्हणतो अहो माझं ऐकून घ्या अहो अहो ए उचले मामा खट्याळ मामा लठाळ पत्र आहे पत्र नाही कृपा छत्र आहे तुमच्या परमपूज्य मातोश्रींचं रजिस्टर्ड नोटीस पाठवली मला वकिलाकडून सख्या सासूकडून सुनेला नोटीस तेही एकाच घरात ह्या वाटा आई आई काय रे याचा अर्थ मी सांगते याचा अर्थ अनर्थ घरातला तमाशा कोर्टात गाजवणार आहेस का मग काय करणार तू मुळे तुझ्या बायकोच्या मुठीतून बाहेर यायला तयारच नाहीस आता मात्र हद्दच झाली तिची जिद्द कुठवर टिकते कायद्यासमोर तेच बघणार आहे मी मागात पडेल कोर्टात ते माझ्याच बाजूने साक्ष देतील काय हो छट माझ्याच बाजूने साक्ष देईल काय रे मी कोणाच्याही बाजूने साक्ष देणार नाही हे घर आहे का तुरुंग या घरात राहणं मुश्किल केलं तुम्ही दोघेनी उद्या सगळं मुश्किल कराल महामाया कुठची पण मी देखील काही कमी नाही म्हणावं माझ्याशी गाठ आहे ।
आयुष्याची दोरी बळकट म्हणून हा दोर निसटला बाई काय झालं ओ माय गॉड मी निघालोच सामान घरी पाठवून दे हो सर अभरायला फोन केलेलाच आहे आता येतील तेवढं माया माया थँक गॉड तू वाचलीस मला 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 मृत्यूपूर्व जबानी द्यायची माया तशी वेळ अजून आलेली नाहीये गुडघ्याला मार लागलेला दिसतोय आधी हॉस्पिटल आणि मग तशी वेळ आलीस ना तर मग जमाने चालले काय करा तशी मी सोडणार नाही तिला अब्रू नुकसानीची फिर्यादच ठोकते तिच्यावर तिचा पुरता बदला घेईन तेव्हाच काळी शांत होईल माझं आता अभय इंदुरून परत आला ना की एकदा सोक्षमोक्ष लावून टाक तुझी ती सद्गुणी सून हॉस्पिटल मधून परत तर माहेरी गेली ना राम ना तिथं काय आमची माझा गुडघा दुखवला काही दिवस मला हॉस्पिटल मध्ये राहावं लागलं त्याचं दुःख तर आहेच पण त्याहीपेक्षा त्या चटकिनीला काही दिवस का होईना आत घातलं त्याचा आनंद जास्त आहे मला बरं अभय केव्हा परत येणार आहे आजच यायला हवा अगो बाई आलाच वाटत थांब 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 तुझी पूजा चालू दे मी बघतो बरोबर बघ कोण आहे ही माया माया थांब तू मीच बघते जाती हो कोण तो तुमच्या मुलाची लग्नाची बायको तुमची सून माझी सून केव्हाच मेली तीच भूत होऊन आले तुमच्या मानगुटीवर बसायला बाजूला नाही होणार आज पाऊल टाकशील तर तंगडी मोडून लंगडी करीन पुन्हा हॉस्पिटल मध्ये जावं लागेल मुकाट्याने बाजूला भा आडवे याल तर तुडवून आज जाईन खबरदार आत येशील तर बाजूला भा चल काही माझ्या वाटेला जातात काय हा तुला भांडायची एवढी खुमखुमी आली ना वय झालं तरी माझ्या अंगात धमक आहे अजून चल आई कुठं निघालीस मेली जीवावर उठली आहे माझ्या काय मला हवं म्हणतो हे घे सत्वे माझ्या माझ्या अंगात मी त्याला काय हे घर आहे किंवा नाहीच मैदान कशाला घराचा विध्वंस करायला निघालात माया तुम्ही वा बाजूला आता डू ऑर डाय जिंकू किंवा मरू आम्ही जिंकू तुम्ही मरा आई तू तरी माझं ऐक अबे तू मध्ये बोलू नकोस आता ती आहे आणि मी आहे स्टॉप दिस नॉनसेन्स आज माझी पुरती खात्री झाली की तुम्ही माणसं नाही जनावर आहात अरे तुम्हाला जनावर म्हणणं म्हणजे जनावरांचा देखील अपमान आहे चार भिंतींना घर पण आणलं तर दूरच राहिलं इतरांना कंदा उभा करून ठेवलं तुम्ही लोकांनी त्यापेक्षा मी जातो आणि जीवच देतो आलं घरात माझ्या समजा पर असं हातपाय गाळून काय उपयोग माणसानं न रडता आणि न दरता जगा शिकलं पाहिजे बरं मी सांगून बघू का माया त्यांना नाही नाही काही काही सांगायच्या ऐकायच्या पलीकडे गेलेत सगळे जातो मी अभय जातो नेहमी निघताना येतो म्हणणार आज जातो का परत येणार नाही म्हणून अभय माझ्या यार आयुष्यात खरा दोस्तांना तुझ्याकडून मिळाला यार काका पोरा टाकू खरं प्रेम खरा जिव्हाळा दिलात तुम्ही मला माझ्याकडून काही चुकलं असेल
काही कमी जास्त झालं असेल तर मला माफ करा. नाही रे, विसरून जा सगळं. अभय नावाचा एक मनानं दुबळा झालेला पण स्वभावानं प्रेमळ असा एक मुलगा होता एवढी आठवण मात्र ठेवा. जातो मी. थांब अभय. विष? अभय तू विष पिऊन आत्महत्या करणार होतास मूर्ख फेकड. अरे रे अभय पोरा ही रे काय. थांब अभय थांब. काय होणार आहे ज्योती मलाच ठाऊ. पण वकील साहेब हे मुक्तार पत्र ज्यांना द्यायचंय ते आकडे का कोण ते म्हणजे खात्रीचे आहेत ना. शंकाच नको उठले मामा. मी रगडे घालण्याचा फक्त वकीलच नाही तर हितचिंतक मित्र सुद्धा आहे. नाही ते आहेच. रगडे भाई मजकूर वाचलात ना नीट? हो. हा फाकडे साहेब आले वाटत. या 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 या. नमस्कार बसा. हो या श्रीमती दयाबाई रगडे. नमस्कार. आणि हे त्यांचे लांबचे आते भाऊ उतले मामा. नमस्कार. यांच्याबद्दल तुम्हाला आणि तुमच्याबद्दल यांना सगळं काही सांगितलेलं आहे. आता मुख्तार पत्रावरती सह्या झाल्या की तुमची काळजी मिटली. हो पण म्हणजे हे मुख्तार पत्र आपल्याला पाहिजे तेव्हा रद्द करता येईल ना? अलबत्त. आणि उचले मामा केवळ माझ्या शब्दाकरता म्हणून जोखीम पत्करतायत फाकडे साहेब नाहीतर त्यांना त्यांचा व्याप फार मोठा आहे. करा सह्या करते. तुमचा मुलगा लवकरात लवकर परत यावा आणि सगळं सुरळीत व्हावं हीच इच्छा आहे. तोपर्यंत तुमची सगळी प्रॉपर्टी माझ्या हातात सुरक्षित राहील. बाकी काही नाही हो. सुनेकडून धोका आहे ना म्हणून ही काळजी घ्यावी लागते. आता अगदी निर्धास्त राहा. सून काहीही करू शकणार नाही. आधी सासूकडून सुनेला नोटीस गेली होती आता सुनेकडून सासूला. हो ना अगं त्या दिवशी झालं ना तसं. मला धमकी देतेस हो पण मी सुद्धा खमकी आहे चांगली. मुख्तार पत्र देऊन कधीच मोकळी झाली आहे. कुणाला? मला पाहिजे त्याला. तुझं थुबाड कधीच बंद केलंय. आता कोणाच्या बापाची भीती नाही आम्हाला. वुमन डोंट बी सिली सिट डाउन. बाजीराव अंकल बरोबर. असं होय. नाव काय तुझं? हर्षद. हर्षद वा छान गोड नाव आहे. पण बाजीराव कुठे? ते मम्मी आणि डॅडी बरोबर शॉपिंगला गेले. येतीलच इतक्या. त्यांनी मला इथला ऍड्रेस दिला. सरळ रोमेलला घेऊन मी इथे आलो. असं होय. अरे त्या कुत्र्याला बांधून ठेव रे बाबा. अरे आम्हाला त्याची भीती वाटते बघ. त्याला बांधलेला आवडत नाही. घाबरू नका तुम्हाला तो काय करणार नाही. तू थांब हा मी तुझ्यासाठी खाऊ घेऊन येते बरं. हा रोमेल बी क्वाइट. ये मांडीवर बसतोस. हो ये शाबास. वाह वाह काय दृश्य दिसतंय. फोटो काढून म्युझियम मध्ये पाठवावा असं वाटत. आजी नातवाला भरवते होय ना. खऱ्या नातवाला भरवायचं भाग्य कुठलं रे बाबा माझ्या नशिबात. होय असताना कस गोड पोरगाय दृष्ट लागण्यासारखं. त्याचे आई वडील खरोखरच भाग्यवान आहेत. अरे पण ते तुझ्या बरोबर येणार होते ना. कुठे आहेत ते? येत आहेत ना माझ्या मागोमागच येत आहेत. तुला आता बघतो बरोबर. या या मेजर साहेब या. हे या मुलाचे आई वडील. कशाला आला तुम्ही इथं? तुमचं तोंड देखील बघायची माझी इच्छा नाही. जवळचं पोर हरामखोर मम्मी चालता राहा इथून. आम्ही जायला नाही राहायला आलो इथे.
कोण जाणे पुटपुटत नाही मोठ्यानं आशीर्वाद द्या औक्षवंत भा सगळेजण आणि तू अभयची बायको ना हो आणि तुम्ही यांच्या मातोश्री हो तुम्ही तुमच्या मुलीला वळण लावलेलं दिसत नाही थोरली ननंद आणि तिचा नवरा खरात आला असताना पाया पडायची देखील अक्कल नाही तुमच्या मुलीला पाया पडा पडा अक्षय सौभाग्यवती भव जन्म सावित्री हो आणि हे मामा अच्छा म्हणजे पारसना जिवाजी मामा नाही नाही पाजी उचले मामा हो म्हणतात बघा हॅलो काय व्यवसाय करता आपण मी सगळ्यांच्या प्रॉपर्टीचा कारभार पाहतो 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 कारभार करत नाही ना काय ग अभय कुठे आठ दिवस झाले अभय बेपत्ता आहे आईसाहेबांच्या आक्रस्थळेपणामुळे वैतागून गेले दुसरं काय नाही नाही हिच्या स्लोरेपणाला कंटाळून निघून गेला तुम्हीच दोघींनी त्याला झेण नकोस केला असेल जीव देखील दिला असेल त्यानं पण तुम्हाला काय त्याच तुम्हाला मुलाची किंमत नाही आणि बायकोला नवऱ्याची पर्वा नाही आणि आपण काय करताय आपल्या मुलीच्या संसारात नाही तसं काही नाही पण नाही बीड नाही मुलीच्या संसारात जास्त लक्ष घालणं चांगलं नसतं तेव्हा आपण आपल्या घरी जाणं हेच चांगलं समजलं माझे मामा आपला बाळ बिस्तरा आवरा क्विक मार्च ही काय जुलूम जबरदस्ती घर माझा आहे भाऊ माझा आहे तो नाही जाणार घर माझं पण आहे आई माझी आहे ती जाणार नाही तुम्हीच चालते बा आताच्या आता कबोलू पोलिसांना खामोश बकवास बंद यापुढे या घरात फक्त लष्करी कायदा आणि लष्करी कायदा ओके मामा साहेब बिमला बाई तुम्ही चलो निकलो क्विक मार्च लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट प्रकाश साहेब तुम्ही काही काळजी करू नका ओनरशिप फ्लॅटच्या संदर्भात तुम्हाला सगळ्या भाडेकरूंची संमती मिळवून देतो व्हेरी गुड आल्यापासून नुसतं धारेवर धरले आपल्या दोघींना काही बोलायला गेलं की साप कण छाडी वाजवतात हो ना आग्या वेताळ मेला घरचा करता पुरुष बेपत्ता आणि हाच उपटसुंब ठाण म्हणून बसला घरामध्ये हो ना छायावंश सुद्धा बिघडला नवऱ्याच्या संधीने बघ ना नतद्रष्ट काटी मेली अगं मी सख्खी आई तिची पण तीच आखार सासू बनलीये माझी पळून जाऊन लग्न केलं तर केलं ते देखील एका हलक्या जातीच्या भणंगाशी कुणाला भणंग म्हणतेस कोण हलक्या जातीचा स्वतःच्या कर्तबगारीनं मोठमोठ्या हुद्द्यावर चढत जाणारा माझा नवरा भणंग हलक्या जातीचा आणि तुम्ही दोघी उच्च कुळातल्या प्रतिष्ठित माझ्या भावाला संसारातून उठवलं चांगल्या घराची मसलवट केली तरी तुम्ही दोघी उच्च कुळातल्या काय नीचाहून नीच आहात तुम्ही माझ्या भावाला संसारातून उठवणाऱ्या कैदाशिनी आहात तुम्ही छाया तो सांभाळून बोल तुझ्या जिव्हाला काही हार सापेट रोमेल छाया कशाला नादान बायकाच्या नादाला लागतेस तू बडबडू देतो ना माझा मिलिटरी खाके कुठे समजला त्यांना अजून आगे आगे देखिए होता है क्या उचले मामा विमला बाई कुणाच्या परवानगीने तुम्ही थालात आय से गेट आउट गेट आउट जाणार नाही हे घर माझं आहे ही माणसं माझी आहेत तुम्हाला काय अधिकार आहे आमच्यावर हुकूमत गाजवायचा अधिकार सगळे अधिकार माझ्या हातात आहेत हे मुख्यारपत्र दादा हे रे काय दैताई तो हा नव्हेच तोच मी ओळख पटली तोच मी <हुँ। laughs>
मेजर साहेब सगळे भाडेकरू जमलेत खाली, खानबहादुर येतील एवढ्यात बिल्डिंगचा ताबा घ्यायला. तुम्ही आवरा लवकर, या जागेचा त्यांना ताबा द्यायचा आहे. येताना हो आलोच. हे घे चला. आता काय होणार आई साहेब? माया पोरी अहो असं कस झालं हो, आणि आता घरही चाललं. आत्ता आठवण झाली का आमच्या वडिलांची? आता गळे काढू नका. अरे 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 काय उछाळ मारला हा? गप्प बसा. तर खान बहादूर सय्यद यांना ही सगळी प्रॉपर्टी मी विकलेली आहे. या जागेत ते मोठा हाऊसिंग प्रोजेक्ट करणार आहेत. तुमच्या जागेच्या मोबदल्यात तुम्हाला सगळ्यांना ओनरशिप फ्लॅट्स मिळणार आहेत. तुम्हाला सगळ्यांना मान्य आहे? आताच त्यांचा मला फोन आला होता, ते स्वतः इथे येत आहेत. आता आपण पुढची कारवाई करूया. नाही नाही, प्राण गेला तरी मी हे होऊ देणार नाही. ते मुख्तार पत्र रद्द करून टाकते. आता रद्द केलं काय न केलं काय सारखंच आहे. हे बिल्डिंग, ही तुमची चाळ, शेतीवाडी, मळे सगळं विकून मोकळा झालोय मी. तरी सुद्धा आम्ही झगडल्याशिवाय राहणार नाही. तुमचा डावून पुरता उधळून टाकू, कारण आम्ही आता एक झालो आहोत. आता अक्कल सुचली का एक व्हायची? हे शहाणपण आधीपासूनच असतं तर ही वेळच आली नसती. तुमचं आपल्या देशासारखं आहे, परचक्र आलं तरच सगळे पक्ष एकत्र येतात. एरवी सत्तेसाठी सगळे एकमेकांचे पाय ओढतात. देशाचा म्हणून विचारच नाही. त्यांना देशाचा विचार नाही आणि तुम्हाला संसाराचा विचार नाही. पण मी म्हणतो अजून खान साहेब आले कसे नाहीत? एव्हाना यायला पाहिजे होते पण का आले नाहीत कळत नाही. आपण असं करूया, थोडा वेळ त्यांची वाट बघूया. हो हो ओके. मामा चल आता तुला दावतो मी तुला हिसका सोडाय त्याला. आई साहेब हा तुमचा जीवा भावाचा विश्वासू भाऊ. परस दादा अरे कसा रे तू उलट्या काळजाचा? किती बेहतरीन जगह है लागेल जगह पर. आइए आइए खान बहादुर साहब आइए. सलाम अलैकुम. वालेकुम अस्सलाम. खान साहेब आपण मला मुलासारखे चार बाजूने आकाश कोसळले हो आमच्यावर. आम्हाला वाचवा वाचवा. आप बिल्कुल सही फरमा रही हैं अम्मी जान, मगर अफसोस हम कुछ कर नहीं सकते. आप हमें माफ कीजिएगा. अभय अरे कुठेस तू? या मरण्याच्या यातना आता नाही सर. अम्मी जान अपना ख्याल रखिएगा. मेजर साहब अब हमसे और बर्दाश्त नहीं होता. आई अगं मी अभय. आई मी अभय, मी तुझ्या जवळच आहे. आई साहेब तुम्ही तुमच्या मुलाला ओळखलं नाहीत, माया तू तुझ्या नवऱ्याला ओळखलं नाहीस. आता तरी त्याचं मन ओळखून वागा. आणि आई साहेब तुम्ही तुमच्या जावयाला देखील ओळखलं नाहीत. हे तुमचं मुक्त्यार पत्र. इथेच बाजीराव भाऊजी हवे होते नाही का? असं नाही, हा काय मीच आहे. तुम्ही मला ओळखलं नाही म्हणजे बाजा तू? माझ्या एवढं कसं रे सगळं चांगलं घडून आलं? हा माझा मित्र स्वतःच्या बायकोला आणि आईला वैतागून आत्महत्या करायला निघाला होता. शेवटी मीच त्याला खेचून आणलं आणि माझ्या घरात बंदिस्त करून ठेवलं. बाजीरावांना मला तातडीनं बोलून घेतलं
पिक्चर जॉईन हॅपी हवा होता ना म्हणून, आणि आई यानेच सगळ्या भाडेकरूंना सामील करून घेतलं आणि मला खान बहादूर आणि बाजीराव मुनीमजी बनवलं। आई साहेब आता तुमच्या या बंधुराजाचं काय करायचं, का देऊ याला पोलिसांच्या ताब्यात? नको नको, ते आपल्या मेजर साहेबांनाच विचारूया। काय मेजर साहेब? मी त्याला माझ्या बरोबर घेऊन जातो आणि माझ्या नजरेखाली त्याला सरळ करतो। विमलाबाई तुम्ही देखील जरा सरळ वागत चला, स्वतःच्या मुलीला चिथावणी देऊन तिचा संसार बिघडवू नका। आणि आई साहेब आजपासून तुम्ही सासू सुना नाहीत तर माय लेकी आहात, तुम्ही दयाळू सासू आणि माया वहिनी मायाळू सून। दयाळू